साठे सर, तुमचा स्क्रीन व्हिडिओ ऑन करता का प्लीज? हो सर, ओके विद्यार्थी मित्रांनो, आज थैंक यू. आपण आपल्या नवव्या वेबिनारला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, कृपया आपले माइक म्यूट करा. रुपाली, प्रीती, माइक बंद कर बेटा. रुपाली, माइक बंद कर. रुपाली मांडवकर. ओके विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या ठिकाणी नवव्या वेबिनारला सुरुवात करत आहोत. तुम्हा सगळ्यांना माहिती असेल की माय फाउंडेशन अशोका मार्ग नाशिक, डीएलएडी इंग्लिश एज्युकेटर्स फोरम महाराष्ट्र आणि श्रीमती एस के सोमय्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वेबिनारची या ठिकाणी आपण सोय उपलब्ध करून दिलेली आहे. आणि या वेबिनारच्या अंतर्गत S1 पासून तर S8B पर्यंत सर्व विषयांचे आपण या ठिकाणी लेक्चर्स आयोजित केलेले आहेत. आणि आज आपल्या आपल्यासाठी आपण S8B म्हणजे भूगोल अध्ययन आणि अध्यापन शास्त्र या विषयाचे या ठिकाणी लेक्चर आयोजित केलेले आहेत. मित्रांनो, या विषयासाठी आपल्याला या ठिकाणी आज दोन तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित झालेले आहेत. त्यापैकी पहिले जे आज तज्ज्ञ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आपण त्यांना स्क्रीनवरती या ठिकाणी पाहू शकतात. प्राध्यापक अविनाश साठे यांचं शैक्षणिक अर्हता MA MED आणि सेट पण ते या ठिकाणी झालेले आहेत. कैलासवासी यशवंतराव गाडे पाटील अध्यापक विद्यालय अहमदनगर या ठिकाणी मागील 16 ते 17 वर्षापासून ते अध्यापनाचं काम करत आहेत. मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला या ठिकाणी आनंद होईल की ज्यावेळेस महाराष्ट्रातील अनेक तज्ज्ञ व्यक्तींची मी या ठिकाणी चाचपणी करत होतो, त्यावेळेस भूगोलाच्या संदर्भात जे काय 2-3 नावं माझ्या समोर या ठिकाणी आलेले होते, त्यापैकी प्राध्यापक अविनाश साठे हे त्याचपैकी एक आहेत की ज्यांचं इतिहास आणि भूगोल या विषयावरती अतिशय आघात असं ज्ञान आहे. मला निश्चित खात्री आहे की होऊ घातलेल्या परीक्षेमध्ये साधारणतः इम्पॉर्टन्स क्वेश्चन्स कोणते असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं कोणती असतील या संदर्भात आपल्याला अविनाश सर या ठिकाणी विस्तृत असं मार्गदर्शन करणार आहेत. मी जास्त वेळ न घेता मी प्राध्यापक अविनाश साठे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दादा आपल्या लेक्चरला सुरुवात करावी. परत एकदा मी त्यांचं या सर्वांतर्फे आमच्या विद्यार्थ्यांच्या सर्फे आणि आमच्या सर्फे सर तुमचं स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या या ठिकाणी लेक्चर्स विद्यार्थ्यांच्या समोर सादर करावं. थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद सर. माझा आवाज येतोय सर्वांना? सर येस आवाज सर, आवाज धन्यवाद येतोय. माझा. येस सर, आवाज येतोय, आवाज येतोय. ओके. माय फाउंडेशन नाशिक, डीएलएड टीचर्स फोरम महाराष्ट्र आणि श्रीमती एस के सोमय्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन मुंबई यांच्यातर्फे आयोजित द्वितीय वर्षांसाठीचं आपण हे जे वेबिनार आयोजित केलेले आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तर या संदर्भामध्ये माननीय शिंदे सर ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी यांचा मला एक 10-15 दिवसापूर्वी फोन आला आणि त्यांच्याशी जी बोलणी झाली त्याच्यानुसारच मी आज आपल्या सर्व या विद्यार्थ्यांसमोर आणि तज्ज्ञ व्यक्तींसमोर या ठिकाणी भूगोलाच्या संदर्भामध्ये आपल्याशी मी काही हितगुज चर्चा करणार आहे. तर माझ्या बरोबरच आणखीन माननीय श्री प्रदीप हिवरकर सर आहेत, रयत एज्युकेशन संस्थेचे महात्मा फुले अध्यापक विद्यालय सातारा या ठिकाणचे, माझ्याशी झाल्यानंतर ते आपल्याशी चर्चा करणारच आहेत. तर सामाजिक शास्त्र अध्ययन अध्यापन शास्त्र S8 भाग 2 या विषया संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना येऊ घातलेल्या परीक्षेसाठी मार्गदर्शन करत असताना
ही वर्कर सरांशी माझी जी चर्चा झाली याच्यामध्ये आम्ही चार भाग केले. या चार भागांमध्ये प्रामुख्याने आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका आणि प्रश्नपत्रिकांचं स्वरूप, त्याचप्रमाणे प्रकरण क्रमांक 1, प्रकरण क्रमांक 2 आणि प्रकरण क्रमांक 3 असे चार वेगवेगळे विभाग केले. आणि यामध्ये प्रश्नपत्रिकांचं स्वरूप, आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका आणि प्रकरण क्रमांक 1 या संदर्भामध्ये मी पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. तर या ठिकाणी जे सर्व पार्टिसिपंट आहेत, जवळजवळ 112 वर पार्टिसिपंट या ठिकाणी आहेत, मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या या चर्चेसाठी आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. मित्र, कालच S8 भाग 1 जो होता, सामाजिक शास्त्र अध्ययन अध्यापन शास्त्र भाग 1, तर यासाठी आपल्याला कालच प्राध्यापक अर्चना महाले मॅडम आणि प्राध्यापक नलिनी प्रधान मॅडम यांनी मोलाचं असं माहितीपर असं एक व्याख्यान चर्चा आपल्याशी केलेली आहे आणि त्याच्यातलाच एक भाग दुसरा म्हणून मी आता तुमच्याशी या ठिकाणी बोलत आहे. आपला जो सामाजिक शास्त्र अध्ययन अध्यापन शास्त्र पेपर असणार आहे, तर तो दोन भागांमध्ये आपल्याला विभागलेला प्रामुख्याने पाहायला येतो मिळतो आणि तो एकूण 40 मार्कांचा पेपर, त्याच्यातला भाग 1 हा 20 गुणांसाठी आणि भाग 2 जो आहे तर तो 20 गुणांसाठी असा असणार आहे. प्रश्नपत्रिकेच्या चर्चेबाबत आपण करत असताना, तर मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जून 2018 पासून तर आजपर्यंत जेवढ्या काही प्रश्नपत्रिका या ठिकाणी आलेल्या आहेत, तर त्यांचं या ठिकाणी मी स्वतः त्याच्या PDF तयार केलेल्या आहेत आणि आपण आता त्या स्क्रीनवरती पाहू शकता. जून 2018, नोव्हेंबर 2018, जून 2019, नोव्हेंबर 2019, जानेवारी 2021, नोव्हेंबर 2021, मे 2022, जानेवारी 2023 आणि नोव्हेंबर 2023, अशा आतापर्यंत आपल्या या विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार जवळजवळ 9 परीक्षा झालेल्या आहेत आणि या सर्व 9 परीक्षांच्या प्रश्नपत्रिका मी आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. तर एकदा प्रश्नपत्रिकेचं जर स्वरूप जर आपण पाहिलं आणि कशी सोडवायची या संदर्भात जर चर्चा करायची म्हटलं, तर वार्षिक परीक्षेला आपल्याला आपल्याला भाग 1 आणि 2 साठी एकच उत्तरपत्रिका मिळणार आहे. यासाठी दोन वेगवेगळ्या उत्तरपत्रिका असणार नाहीत. पहिले 1 ते 4 प्रश्नाचे असतील, तर ते पहिले सामाजिक आवाज व्यवस्थित येत नाही. अविनाश सर, तुम्हाला अनम्यूट करा प्लीज. ओके, आवाज येतोय सर? हो, येतो येतो, आता येतो. थोडा थोडा आवाज थोडा हे होतोय सर, आतमध्ये क्रॅक होतोय थोडा. ओके ओके सर, आवाज व्यवस्थित येतोय सर आता? हो, येतोय. येस सर. ओके सर, तर प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला दोन भाग असणार आहेत, भाग अ आणि भाग ब. तर ब भागामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 5, 6, 7 आणि 8 असे चार प्रश्न असतील. एक स्क्रीनवर तुमच्या प्रश्नपत्रिका दिसते की जी जून 2018 ची आहे आणि हॅलो विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की कृपया आपले माइक म्यूट करा, सो दॅट सरांचा आवाज आपल्या सगळ्यांपर्यंत येईल. विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की कृपया माइक म्यूट करा. ओके ओके, चालेल ना. सर्वांनी माइक म्यूट करा. आपल्याला एकाच उत्तर पत्रिकेमध्ये दोनही जे भाग आहेत तर ते सोडवायचे आहे. पण विद्यार्थ्यांसाठी एक सूचना अशी आहे की भाग 1 सोडवत असताना पहिले 1 ते 4 प्रश्न जे आहेत तर ते एका भागामध्ये सलग सोडवायचे आहेत आणि त्याच उत्तर पत्रिकेमध्ये ब भाग विभाग आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ब विभागाचे आपल्याला 5 पासून ते 8 पर्यंतचे सर्व प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आहेत. दुसरी गोष्ट अशी की आता यामध्ये प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारचं असेल आणि आतापर्यंत कसे कसे प्रश्न विचारले गेले आहेत त्याच्याशी आपण थोडीशी या ठिकाणी एक चर्चा करूयात. तर प्रश्न 5वा जो असणार आहे ब विभागामध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहेत. कदाचित त्याच्यामध्ये अ भाग आणि ब असे दोन प्रश्न असतील, दोन दोन मार्कासाठीचे. म्हणजे प्रश्न 5वा जो असेल आपल्याला तो पूर्णपणे वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असेल. म्हणजे त्याच्यामध्ये एका वाक्यात उत्तरे द्या, रिकाम्या जागा लिहा किंवा जोड्या जुळवा, विसंगत घटक ओळखा किंवा चुकी बरोबर लिहा, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पहिल्या
जो प्रश्न असेल आपला पाचव्या क्रमांकाचा, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतील की जो प्रामुख्याने चार गुणांसाठी या ठिकाणी आपल्याला विचारलेला असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक सहावा जो असेल तर तो आपल्याला खालील प्रश्नांची प्रत्येकी 60 ते 80 शब्दामध्ये उत्तरे लिहा, आणि यासाठी आपल्याला 3 प्रश्न त्याच्यामध्ये दिलेले असतील आणि प्रत्येकाला 2 गुण असे असतील, आणि हे 3ही प्रश्न आपल्याला सक्तीने म्हणजे कंपल्सरी सोडवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा पर्याय जो आहे, पर्याय म्हणण्यापेक्षा विकल्प जो आहे तो आपल्याला दिलेला नसेल. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 7वा जो आपला असेल तर तो असेल खालील प्रश्नांची प्रत्येकी 120 ते 160 शब्दांमध्ये उत्तरे लिहा अशा प्रकारचा असेल. याच्यामध्ये 2 प्रश्न आपल्याला विचारलेले असतील, दोन्ही प्रश्नांना और किंवा विकल्प जो म्हणतो आपण किंवा जो आहे तर तो आपल्याला दिलेला असेल, आणि प्रत्येकी याला 3-3 गुण असे 6 गुणांचा तो आपला दुसरा प्रश्न असेल. शेवटचा जो आपला 8वा प्रश्न असेल तर तो खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 200 ते 250 शब्दामध्ये लिहा, आणि त्याला प्रश्न जो असेल तर त्याला आपल्याला और दिलेला असेल, आणि और दिलेला असल्यामुळं आपल्याला हा प्रश्न दोन्हीपैकी कोणत्या तरी एकाच प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. याचं उत्तर जे आहे तर ते आपल्याला एकदम सविस्तर असं अपेक्षित आहे, आणि हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये असेल की जो आपल्याला 4 गुणांसाठी दिलेला असेल. म्हणजे पहिला प्रश्न असेल 4 गुणांसाठीचा, दुसरा प्रश्न 6वा जो असेल तो 6 गुणांसाठीचा, 7वा प्रश्न असेल 6 गुणांसाठीचा, आणि 8वा जो प्रश्न असेल तो असेल 4 गुणांचा. आता एकूण ब भाग जो आपला असेल तर तो असेल 40 गुणांचा, 40 पैकी 20 गुणांचा. म्हणजे आपण हे प्रश्न सोडवत असताना प्रश्नांची सिक्वेन्स आपण ज्याला क्रम म्हणतो तर तो व्यवस्थित जसा पाहिजे दिलेला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये तसाच सोडवायचा आहे. व्यवस्थित कुठल्याही प्रकारची खालाखोड न करता व्यवस्थित सोडणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आता आपण काही प्रश्नपत्रिका ज्या आहेत तर त्या ठिकाणी पाहणार आहोत. सरांना मी विनंती करेन की जून 2018 आपली जी पहिली प्रश्नपत्रिका आहे तर ते आपण स्क्रीनवरती पाहूयात. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपण ती स्क्रीनवरती आपण ती पाहू शकतो. आपला आकार जो आहे तो लहान मोठा आपण करून घेऊया. त्या ठिकाणी जून 2018 आपल्याला प्रश्नपत्रिका तुमच्या स्क्रीनवरती दिसते की प्रश्न पहिला 5वा अ एका वाक्यात उत्तरे द्या, सातत्यपूर्ण मूल्यमापन म्हणजे काय, आणि दुसरा प्रश्न आहे भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग सर्वप्रथम कोणत्या देशात केला गेला. तर अशा प्रकारची वस्तुनिष्ठ प्रश्नाचा अ हा जो भाग आहे तर तो आपल्याला वरती दिसतोय आपल्याला की 2 गुणांसाठी दिलेला आहे. याचं उत्तर आपल्याला नेमकं आणि मुद्देसूद लिहायचं आहे. याच्यामध्ये आपल्या मनाने लिहिल्यासारखं किंवा निबंध वाचासारखं असं याच्यामध्ये काही नाही. वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर एकच एक असतं तर त्याला कुठल्याही प्रकारचं दुसरं चुकीचं उत्तर गेलं तर आपण ते बरोबर करू शकत नाही. सातत्यपूर्ण मूल्यमापन म्हणजे सतत केलं जाणारं मूल्यमापन, आणि भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग सर्वप्रथम कोणत्या देशात केला गेला तर तो कॅनडा या देशामध्ये केला गेला, अशा प्रकारचं उत्तर आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर ब जो दिसतोय आपल्याला तर तो अभ्यासक्रम रचनेची टिंबटिंब ही पद्धती म्हणजे प्रादेशिक व समकेंद्रीय पद्धती यांचा समन्वय होय. तर पहिल्या प्रकरणावरतीच आधारित हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे की याचं उत्तर घटक पद्धती असं आहे. प्रादेशिक पद्धती आणि समकेंद्रीय पद्धती यांना दोघांना मिळून घटक पद्धती तयार होत असते, तर त्याचं उत्तर घटक पद्धती असं आहे. विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी सूचना अशी आहे की रिकाम्या जागेचं उत्तर लिहित असताना ते विधान आपण पूर्ण लिहायचं आहे. प्रश्नाचा क्रमांक व्यवस्थित त्या ठिकाणी लिहायचा आहे, किंवा फक्त उत्तरच लिहिलंय ब विभाग लिहिलाय पण त्याचा प्रश्नाचा क्रमांक व्यवस्थित टाकला नाही तर ते विद्यार्थी अशा ठिकाणी चुका करतात. त्याच्यामुळे प्रश्नाचा क्रमांक, उपप्रश्न आणि त्याचं पूर्ण वाक्यामध्ये उत्तर आणि जे आपण उत्तर लिहिलेलं आहे तर त्याच्या खाली त्याला अधोरेखित करणं, अंडरलाईन करणं हे आपल्याला अपेक्षित आहे. त्याचबरोबर खालचा प्रश्न आहे क्रीडन पद्धतीचा वापर करणारा याचा उत्तर माहिती असेल. हॅलो सिंधुदुर्ग, कोणाचा तरी फोन सुरू आहे. हॅलो सिंधे सर, माझा आवाज येतोय? येतोय आवाज, येतोय तुमचा? सर कोणाला तरी ना आवाज येतोय तर तू त्यांना म्यूट कर सांगा प्लीज.
हो पण ते आता ते हा तो त्यांना अनम्यूट केलं ना सर, ते म्यूट त्यांच्यासाठी कर. सूचना आहे, त्यांचा कोणाचा जो माईक फोन चालू आहे कृपया आपण तो मीट करावा, जेणेकरून इतरांना कोणालाही त्रास त्याचा होणार नाही आणि आपल्याला जे अर्धा तास आपण पाऊण तास बोलणार आहोत तर ते आपल्याला व्यवस्थित सर्वांना ते समजेल. क्रीडन पद्धतीचा वापर करणारा पहिला शिक्षण तज्ञ कॉडवेल कुक हा आहे, तर याचं उत्तर लिहून त्या शब्दाखाली आपण अंडरलाईन करणं हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक जो 6वा आहे आपला, की प्रत्येकी 60 ते 80 शब्दामध्ये उत्तर लिहा. जसं आपण यापूर्वी चर्चा केली होती तसं याच्यामध्ये आपल्याला 3 प्रश्न दिलेले असतील आणि तिन्ही प्रश्नाला कुठल्याही प्रकारचा ऑर नसेल तर ते कंपल्सरी आपल्याला ते सोडवायचे आहे. निरीक्षण पद्धतीचे फायदे लिहा, नकाशाची कोणती 2 अंगे स्पष्ट करा, घटक नियोजनाचा आराखडा तयार करा. आता हे जे प्रश्न आहेत प्रकरण क्रमांक 2 आणि 3 वरती प्रामुख्याने आपल्याला विचारले गेलेले आहेत, याचं उत्तर 60 ते 80 शब्दामध्ये आपण या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा आहे आपला, की खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 120 ते 160 शब्दामध्ये लिहा. तर क्रीडन पद्धतीचे फायदे व मर्यादा लिहा किंवा प्रयोगशाळेची गरज स्पष्ट करा. कोणाचा तरी फोन आवाज येतोय, कृपया आपण आपला जो फोन आहे तो म्यूट करा प्लीज. विद्यार्थ्यांना एक सूचना आहे मित्रांनो, मी आता याच्यानंतर तुम्हाला रिमूव्ह करून टाकेल ना, म्हणजे परत परत जर डिस्टर्बन्स येत असेल त्याच त्याच विद्यार्थ्यांचा तर रिमूव्ह करून जाईल. कालची गोष्ट सांगतो, मी एक 5 मुलांना रिमूव्ह केलं आणि त्यांचे अनेक वेळा फोन आले तरी पण मी त्यांना ऍड केलं नाही. मग तुमच्यावरती तशी वेळ येऊ देऊ नका. आता ही दीपिका देशमुख कोण आहे? दीपिका देशमुख लक्षात येत नाही का बेटा ते सांगितलेलं? येस सर, प्लीज कॅरी ऑन. हा, तर आपण आता पुढे जाऊया, की प्रश्न 7वाच वाचणार आहे तर तो 120 आणि 160 शब्दामध्ये उत्तर आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारलेले असतील, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल आता, की एक प्रश्न असेल त्याला त्याला ऑर खाली दिलेला असेल किंवा दिलेला असेल, दुसरा प्रश्न असेल त्याला एक ऑर दिलेला असेल. तर पहिल्या प्रश्नाचा जो ऑर आहे ना त्याचा खालचा जो आहे तर दोन्ही पैकी एकच सोडवायचा आहे. काही काही विद्यार्थी काय करतात की क्रीडन पद्धतीचे फायदे व मर्यादा लिहा हा प्रश्न पण सोडवतात आणि भूगोल प्रयोगशाळेची गरज स्पष्ट करा हा प्रश्न पण सोडवतात आणि खालचा दुसरा जो प्रश्न आहे तर तो प्रश्न ते सोडवत नाहीत. तर असं करायचं नाहीये, ज्या प्रश्नाचा जो ऑर दिलेला आहे तर तोच प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचा आहे. म्हणजे क्रीडन पद्धतीचे फायदे व मर्यादा किंवा भूगोल प्रयोगशाळेची गरज या दोन्ही पैकी एकच प्रश्न सोडवायचा. आणि इयत्ता 6वी ते 8वीच्या भूगोल वर्गात दापनातून भूगोल विषयाची कोणकोणती उद्दिष्टे साध्य कराल हा प्रश्न आहे. आणि उच्च प्राथमिक स्तरावरील सध्याच्या अभ्यासक्रमात भूगोलाच्या कोणकोणत्या शाखांचा समावेश केला जातो ते लिहा. मी आता तुम्हाला फक्त प्रश्नपत्रिकेची फक्त चर्चा करतोय, यातल्या काही प्रश्नांची सविस्तर उत्तर कसे लिहायची याची चर्चा या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप संपल्यानंतर मी तुमच्याशी करणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला 8वा आहे, की खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 200 ते 250 शब्दांमध्ये लिहा. इयत्ता 6वीच्या 20 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी संविधान तक्ता तयार करा किंवा भूगोल विषयातील नकाशा वाचन या कौशल्यासाठी पडताळा सूची तयार करा. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एकदम सविस्तर अशा प्रकारचं अपेक्षित आहे. आणि या प्रश्नाला 4 गुण दिलेले आहेत, 4 गुणांचा विचार करता तेवढं सविस्तर उत्तर आपलं त्या ठिकाणी असणं अभिप्रेत आहे. यानंतर पुढची एक प्रश्नपत्रिका आपण पाहूयात, नोव्हेंबर 2018ची एक परीक्षा प्रश्नपत्रिका आहे. सर आपण थोडीशी स्क्रीनवरती घेऊयात. 5 ज्याप्रमाणे फॉर्मॅट ठरलेला आहे आपल्याला, चुकी बरोबर प्रश्न 5वा अ, चुकी बरोबर ते लिहा, त्याचबरोबर प्रश्न 5 ब आहे, एका वाक्यात उत्तरे द्या. तर असे जे प्रश्न आहेत यांना वस्तुनिष्ठ प्रश्न म्हटलं जातं आणि 5वा प्रश्न अ आणि ब हा 4 गुणांसाठी प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर प्रश्न 6वा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 60 ते 80 शब्दामध्ये लिहा. साध्या तापमापकाची तापमापकाची आकृती काढून योग्य तेथे नावे द्या. आपण जर आपलं संपूर्ण पुस्तक पाहिलं तर एक आकृतीच्या बाबतीमध्ये म्हणजे हा प्रश्न आपल्याला उपयोजनात्मक जातो, कौशल्यावरती आधारित आहे. तर एकूणच आकृतीच पाहिलं आपण, जलचक्राची आकृती काढा, साध्या तापमापकाची आकृती काढा, वृत्त जाळीची आकृती काढा किंवा प्रयोगशाळेची रचना कशा प्रकारची असावी त्या संदर्भामधले त्याची आकृती काढा, असे सोपे सोपे प्रश्न आपल्याला आकृती काढण्याच्या
वरती येऊ शकतात की जे कौशल्यावरती आधारित असतात. त्याचबरोबर जलावरण हा संबोध थोडक्यात स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला ठिकाणी विचारलेला आहे. तर संबोध या मुद्द्यावरती मी थोड्या वेळात या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप संपल्यानंतर तुमच्याशी चर्चा करणार आहे. त्याचबरोबर भूगोल पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाचे परीक्षण करताना कोणकोणत्या निकषांचा उपयोग कराल असा एक प्रश्न आपल्याला ठिकाणी दिलेला आहे. तर हा प्रश्न देखील प्रकरण क्रमांक 1 वरती आहे. म्हणजे प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा हे प्रामुख्याने आपल्याला प्रकरण क्रमांक 1 वरती आलेले आहेत. याची चर्चा आपण या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नंतर करणार आहोत. त्यानंतर प्रश्न 7 पहा. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 120 ते 160 शब्दामध्ये लिहा. तुमच्या शाळेत भूगोल प्रयोगशाळेची रचना करताना शिक्षक म्हणून कोणकोणते मुद्दे विचारात घ्याल. उपयोजनात्मक प्रकारचा प्रश्न आहे. कोणतीही प्रश्नपत्रिका आपण ज्यावेळेस निर्माण करतो त्यावेळेस ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य अभिरुची अभिवृत्ती रसास्वाद व्यक्तिमत्व विकास या मुद्द्यांचा विचार त्या ठिकाणी करत असतो. आणि प्रश्नपत्रिकेमध्ये जास्त करून ज्ञान आकलन उपयोजन आणि कौशल्य या चार मुद्द्यांचा चार उद्दिष्टांचा जास्तीत जास्त विचार त्या ठिकाणी केलेला असतो. तर त्याला और दिलेला आहे. भूगोल विषयाचे घटक नियोजन करताना कोणकोणत्या बाबी विचारात घ्याल ते स्पष्ट लिहा. भूगोल यावे यासाठी शिक्षक म्हणून तुम्ही कोणकोणती गुणवैशिष्ट्ये अंगी बांधवाल. आता हा जो प्रश्न आहे दुसरा प्रश्न हा प्रकरण क्रमांक 3 वरचा आहे. आणि विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो की आपण ज्या वेळेस जून 2018 पासून नोव्हेंबर 2023 पर्यंत ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत याच्यामध्ये जर बारकाईने आपण अभ्यास केला तर भूगोल विषय शिक्षकाच्या अंगी असणारे गुण वैशिष्ट्ये की जे प्रकरण क्रमांक 3 मध्ये सगळ्यात शेवटचा आपला टॉपिक आहे याच्यावरती 2 गुणांसाठी 3 गुणांसाठी वेळ प्रसंगी 4 गुणांसाठी देखील प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी ही एक खास बाब लक्षात ठेवावी की ज्या प्रश्नांचं उत्तर प्रश्न रिपीट रिपीट होत आहेत तर त्याच्यामध्ये भूगोल विषय शिक्षकाची गुण वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत तर हा प्रश्न मेजरली जास्तीत जास्त वेळा विचारला गेलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. भूगोल विषयासाठी 3 वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करा. आता हा अतिशय सोपा अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न काय असतात तर यासाठी आपलं प्रश्न क्रमांक 5 जो आहे अ आणि ब तर या अनुषंगाने आपल्याला या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते तयार करायचं आहे. ठीक आहे. नोव्हेंबर 2018 पुढचा जो 8 प्रश्न विचारला गेला होता की भूगोल अध्यापनाची प्रादेशिक पद्धती म्हणजे काय. प्रादेशिक पद्धतीचे फायदे तोटे सविस्तर लिहा. किंवा सहल अध्यापन पद्धती म्हणजे काय. भूगोल अध्यापनासाठी सहल अध्यापन पद्धती कशी उपयुक्त ठरते ते उदाहरण लिहा. या ठिकाणी दुसरं एक मला महत्वाचं या ठिकाणी विचारणं सांगायचंय की आपली जो मोठा प्रश्न आहे 3 गुणांसाठीचा किंवा 4 गुणांसाठीचा तर त्याच्यामध्ये अध्यापन पद्धतीवरती आपल्याला आतापर्यंत प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. मग विद्यार्थ्यांनी काय करायचंय. अध्यापन पद्धती म्हणजे काय. विविध अध्यापन पद्धतींची आवश्यकता का असते. एकूण सगळ्या अध्यापन पद्धती किती आहेत. भूगोलामध्ये कोणकोणत्या अध्यापन पद्धती वापरल्या जातात आणि त्याच्यापैकी ठराविक ज्या अध्यापन पद्धती आहेत की उदाहरणार्थ प्रकल्प पद्धती क्रीडन पद्धती निरीक्षण पद्धती सहल पद्धती पदार्थ पद्धती लोक पद्धती गोष्ट पद्धती राजकीय विभाग पद्धती आणि नैसर्गिक विभाग पद्धती या पद्धतींवरती आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न यावरती विचारले गेलेले आहेत. म्हणून अध्यापन पद्धतीवरचा एक जो टॉपिक आहे तर तो विद्यार्थ्यांनी हमखास तयार करून ठेवायचा आहे. त्या पद्धती संबंधी कुणी अभ्यास केलेला आहे त्याचे फायदे काय मर्यादा काय इवर कसं त्याविषयी सविस्तर आपल्याशी बोलतीलच. परंतु प्रश्न आतापर्यंत प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये रिपीट झालेला आहे म्हणून मी तुमच्याशी त्याची याची एक तोंडओळख म्हणून चर्चा केलेली आहे. आपण पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे जाऊयात. प्रश्नपत्रिका आहे नोव्हेंबर 2019 सर आपण थोडीशी स्क्रीन वरती घेऊयात. याच्यामध्ये पहिला प्रश्न अ असा विचारला गेलेला आहे की जोड्या जुळवा म्हणून नकाशा शास्त्राचे जनक अ गटामध्ये दिलेला आहे आणि ब गटा त्याच्यामध्येच भूगोलाचे पितामह असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे. ब गटामध्ये आपल्याला दिलेला आहे हिरोडोटस इरेटोस्थेनिस आणि होमर. तर नकाशाशास्त्राचे जनक हे इरेटोस्थेनिस आहेत आणि भूगोलाचा पितामह हिरोडोटस हे आहेत असं त्याचं उत्तर आहे. बरेचसे विद्यार्थी काय करतात की जसं प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं आहे तर तसंच त्या ठिकाणी उत्तर पत्रिकेमध्ये लिहितात आणि एकमेकांकडे असे बाण वगैरे दाखवतात. तर विद्यार्थ्यांच्या ठिकाणी सूचना अशी आहे
की नकाशास्त्राचे जनक जे आहे त्याचं उत्तर जे आहे ब इरेटोस्थेनिस, तर ते त्याच्या समोर लिहायचं आहे, नाही की त्याच्या असं बाणाने दाखवायचं आहे. भूगोलाचे पितामह कोण आहेत? हिरोडोटस आहेत. मग त्याच्या समोर त्यांनी त्यांचं ब गटामध्ये हिरोडोटस असं नाव लिहायचं आहे. म्हणजे काय करायचंय की बाणाच्या न दाखवता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्याच्या बरोबर समोर त्याचे उत्तर लिहायचं आहे. प्रश्न पाचवा ब आहे की विसंगत घटक ओळखा, म्हणजे याच्यातून वेगळा कोणता आहे, तर तो आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचा आहे. उदाहरणार्थ हा प्रश्न जो आहे तो आपला, तर तो मूल्यमापन या प्रकरणावरती आहे. दूरदर्शन, आकाशवाणी, संगणक आणि बाहुली नाट्य याच्यामध्ये आपले अध्ययन अध्यापनाची जे साधनं आहेत, दृक साधनं, श्राव्य साधनं, दृक श्राव्य साधनं, तर त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे. याच्यामध्ये दूरदर्शन, संगणक आणि बाहुली नाट्य हे दृक श्राव्य साधन आहे, तर आकाशवाणी हे फक्त श्राव्य साधन आहे. म्हणून आकाशवाणी त्यातला वेगळा विसंगत असा घटक आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्रासंगिक नोंदी, तर याच्यामध्ये काही आपल्याला संख्यात्मक आणि गुणात्मक साधनं आहेत, तर त्याच्यापैकी प्रासंगिक नोंदी हा जो विषय आहे तर तो वेगळा घटक त्याच्यामध्ये आपल्याला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक सहावा आहे आपल्याला की 60 ते 80 शब्दामध्ये उत्तर लिहा. जागतिक स्थान निश्चिती प्रणाली जीपीएसची संकल्पना स्पष्ट करा. हा एकूण 9 प्रश्नपत्रिकेपैकी 3 वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे. आणि जीपीएस तंत्रज्ञान जे आहे तर याचा आता सध्या काळात वापर जास्तीत जास्त केला जातोय, म्हणून याचा एक अभ्यास विद्यार्थ्यांनी करून ठेवावा. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, भूगोल अध्यापनात नकाशाचा वापर करताना कोणती काळजी घ्याल? विद्यार्थ्यांना जसे मी अध्यापन पद्धती हा एक महत्वाचा घटक सांगितला होता, त्याचबरोबर भूगोल विषय शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये हा एक महत्वाचा मुद्दा सांगितला होता की जास्तीत जास्त प्रश्न त्याच्यावरती विचारले गेलेले आहेत, त्याचप्रमाणे नकाशा वाचन हा जो मुद्दा आहे भूगोलाच्या दृष्टिकोनातून हा खूप महत्वाचा आहे. म्हणून नकाशा वाचन म्हणजे काय, नकाशा वाचनाचे टप्पे कोणते आहेत, नकाशाची अंगे कोणती आहेत, नकाशा वाचनाच्या पायऱ्या कोणत्या आहेत आणि नकाशाचे कोणकोणते प्रकार केले जातात, या चार मुद्द्यावरती आतापर्यंत 9 प्रश्नपत्रिकेपैकी जवळजवळ 5 ते 6 वेळेस प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणून नकाशा वाचन हा जो घटक आहे तो देखील एक विद्यार्थ्यांनी व्यवस्थित करून ठेवावा. तिसरा भाग आहे त्यातला, वर्ग अध्यापनात पाठ नियोजनाची आवश्यकता का असते? तर नियोजन म्हणजे काय, थिओ हॅमनची व्याख्या आपण त्या ठिकाणी लिहू शकतो, पुढे करावयाच्या कामासंबंधी आधी ठरविण्याची क्रिया, ती एक व्याख्या विद्यार्थ्यांनी पाठ करून ठेवायची आहे. त्याचबरोबर पाठ नियोजन, घटक नियोजन आणि वार्षिक नियोजन या 3 नियोजनापैकी आपल्याला 2 गुणांसाठी 3 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर त्याची एक विद्यार्थ्यांनी तयारी ही करून ठेवायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा आहे की खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 120 ते 160 शब्दामध्ये लिहा. भूगोल पाठ्यक्रम रचनेच्या पद्धती कोणत्या आहेत, तर ते उदाहरण स्पष्ट करा. तर पाठ्यक्रम रचनेच्या बाबतीमध्ये विचार करता हा प्रकरण क्रमांक 1 वरती विचारला जाणारा प्रश्न आहे. तर सिलेबस हा शब्दप्रयोग आपण जनरली प्रत्येक वेळेस वापरतो, त्याची व्याख्या आपल्याला दिलेली आहे. अभ्यासक्रमात अंतर्भूत केलेली प्रत्येक विषयाची क्रमबद्ध रचना म्हणजे पाठ्यक्रम, अशी आपली एक डेफिनेशन आहे. त्याचे स्वरूप काय, आवश्यकता, फायदे, त्याच्या विकसनाची तत्वे कोणती कोणती आहेत आणि भूगोल पाठ्यक्रम रचनेच्या पद्धतीचा विचार करता. समकेंद्री पद्धत आहे, प्रादेशिक पद्धती आहे, घटक पद्धती आणि मिश्र पद्धती, अशा 4 पद्धती प्रामुख्याने आपल्याला पुस्तकांमध्ये दिलेल्या आहेत. तर त्याचा एक छोटीशी नोट्स विद्यार्थ्यांनी आपल्यासाठी तयार करून त्या ठिकाणी ठेवायची आहे. त्यानंतर संबोध म्हणजे काय ते लिहा आणि भूगोल विषयातील कोणत्याही 2 संबोधाचे उदाहरण स्पष्ट करा. तर प्रकरण क्रमांक 1 वरती हा दिलेला जो टॉपिक आहे संबोध, की ज्याला आपण इंग्रजीमध्ये कन्सेप्ट असं म्हणतो, वेदना, संवेदना, अवबोध, अवबोधाचं सामान्यकरण म्हणजे संबोध, त्याचबरोबर डेसिका, स्मिथ, पॉर्नहेम, डिगोरी या अभ्यासकांनी त्याच्या व्याख्या वगैरे सांगितलेल्या आहेत. संबोध निर्मिती कशा प्रकारची होते, त्याची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत, त्याचे टप्पे कोणत्या प्रकारचे आहेत, अध्यापनातील महत्व काय आहे, त्याचं पृथक्करण करत असताना शिक्षकाने कोणती काळजी घ्यावी आणि त्याचे वर्गीकरण करत असताना कोणकोणते प्रकार केले जातात, तर त्याचे 6 प्रकार केले जातात. व्यक्ती विशिष्ट, वर्ग विशिष्ट, गुणधर्म विशिष्ट, संबंध वाचक, संख्यावाचक आणि कालवाचक असे त्याचे 6 प्रकार केले जातात. 6वी, 7वी आणि 8वी साठी संबोधाची एक यादी आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर तो विद्यार्थ्यांनी हा संबोध जो घटक आहे तो एक व्यवस्थित क्लिअर करून घ्यावा. त्यानंतर पुढचा आपल्याला दिलेला आहे की ज्ञान रचनावादी अध्यापन करताना कोणकोणत्या प्रकारच्या आंतरक्रिया घडून आणाल आणि त्याला प्रश्नोहार दिलेला आहे. प्रादेशिक पद्धतीचे फायदे व मर्यादा लिहा.
मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी देखील एक अध्यापन पद्धतीवरती प्रश्न विचारला गेलेला आहे, तर त्याची एक तयारी विद्यार्थ्यांनी करून ठेवायची आहे. प्रकरण क्रमांक 2 वरती आहेत, ही वर्कर सर तुमच्याशी त्याविषयी बोलतील. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 200 ते 250 शब्दामध्ये लिहा. भूगोल विषय शिक्षक होण्यासाठी कोणकोणती गुणवैशिष्ट्ये अंगी बांधवाल ते सविस्तर लिहा. हा प्रश्न पहा, मागची प्रश्नपत्रिका आणि ह्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये रिपीट झालेला आहे. आणि रुब्रिक्स पद्धती म्हणजे काय ते लिहून हे आपल्या विद्यार्थ्यांना रुब्रिक्स पद्धतीने कसे मूल्यमापन कराल, तर या संबंधीचा प्रश्न नोव्हेंबर 2019 मध्ये विचारला गेला होता. तर विद्यार्थ्यांना आपल्याला अध्ययनाची काही अपेक्षा असते आणि काही उद्दिष्ट ठरलेले असतात, तर विद्यार्थ्याला याच्या उच्चतम पातळीपर्यंत नेण्यासाठी आपण कोणत्या मार्गाचा अवलंब करतो आणि मूल्यमापनामध्ये ते वापरणं म्हणजे रुब्रिक्स देणं, अशा प्रकारची त्याची एक माहिती आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर त्यासंबंधी सर आपल्याशी बोलतील. मूल्यमापन प्रकरणावरती ते आहे. अशा प्रकारची नोव्हेंबर 2019 ची त्या ठिकाणी ती प्रश्नपत्रिका होती. जून 2019 ची एक परीक्षा प्रश्नपत्रिका आहे याच्यामध्ये, तर प्रश्न क्रमांक 5 अ जो आहे याच्यामध्ये पुढील विधाने चुकी बरोबर लिहा असा एकच प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे 4 मार्कासाठीचा. मग त्याच्यामध्ये भाग केलेले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला नाही मिळत येत. अतिशय सोपे सोपे प्रश्न त्याच्यावरती विचारले गेलेले होते. हवामानाचा विचार करताना भूरूप शास्त्राचा विचार करावा लागतो, तर हे उत्तर म्हणजे हे वाक्य जे विधान आहे तर ते बरोबर आहे. हे विधान लिहून त्याच्या खाली बरोबर सर ती फाईल नाही दिसत आहे सर, तो पेपर नाही आहे स्क्रीनवर. जून 2019 ची पहा सर. शिंदे सर थोडीशी वरती स्क्रीन घ्या. जून 2019 सर वरती आहे, वरती आणखी याच्या अगोदरची घ्या. नोव्हेंबर 2019 अगोदरची आहे. हा सर बरोबर. जून 2019 हवामानाचा विचार करताना भूरूपशास्त्राचा विचार करावा लागतो, हे विधान बरोबर आहे. सागरी प्रवाह हे विषुववृत्तापासून वर उत्तर व दक्षिण ध्रुवांच्या दरम्यान वक्राकार दिशेने वाहतात, हे विधान बरोबर आहे. एका नैसर्गिक प्रदेशात एकच राजकीय भूभाग येतो, तर हे विधान अचूक आहे, बरोबर नाही. भौगोलिक माहिती प्रणाली GPS या प्रणालीचा वापर सर्वप्रथम अमेरिकेत केला गेला, तर हे विधान चूक आहे. तर याचं उत्तर कॅनडा असं आहे. याच्यापूर्वी पण हा प्रश्न विचारला गेलेला आहे. चर्चातंत्र पुढचा प्रश्न आहे 6. चर्चातंत्राचा भूगोल अध्यापनात उपयोग करताना कोणत्या पायऱ्यांचा अवलंब कराल? सहलीला जाताना भूगोल शिक्षक म्हणून तुम्ही कोणती पूर्व तयारी कराल? भूगोल विषयासाठी वार्षिक नियोजनाचा आराखडा तयार करा. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं पहा की अध्यापन पद्धतीवरती नकाशा वाचनावरती भूगोल विषय शिक्षकाच्या गुणवैशिष्ट्याविषयी आणि संबोधाविषयी प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न हे परत परत रिपीट रिपीट झालेले आपल्याला पाहायला हे मिळतात. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 7 आपण जाऊयात. भूगोल विषय शिक्षका विषयाची वैशिष्ट्ये उदाहरण स्पष्ट करा. तर आपल्या पुस्तकामध्ये प्रकरण क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे की भूगोल विषयाची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत. गतिमानता आहे, एकात्मता आहे, नकाशास्थानास महत्व आहे, आधुनिकता आहे किंवा आधुनिक पद्धतींचा वापर आहे, मानव केंद्रितता आहे, शास्त्रीय पद्धतींचा वापर आहे, त्याची व्याप्ती आहे, निसर्ग व मानव समानता आहे आणि प्रात्यक्षिक महत्व, ही भूगोल विषयाची वैशिष्ट्ये आपल्याला प्रकरण क्रमांक 1 मध्ये दिलेली आहेत. पाठ्यक्रम व अभ्यासक्रम यांची तुलना करा. तर हा प्रकरण क्रमांक 1 वरतीच आपल्याला विचारला गेलेला 3 मार्कासाठीचा प्रश्न आहे. प्रकरण क्रमांक 1 परीक्षेसाठी आपल्याला एकूण 5 गुणांसाठी आहे, त्याच्यापैकी 3 गुणांचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला पाहायला मिळतो. आपण याची चर्चा या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप संपल्यानंतर करणार आहोत. आकारिक मूल्यमापन म्हणजे काय? आकारिक मूल्यमापनाची कोणती 2 साधने उदाहरण स्पष्ट करा. संकलित मूल्यमापन म्हणजे काय? त्याची 2 साधने उदाहरण स्पष्ट करा. प्रकरण क्रमांक 3 वरती ते आहे. किंवा कसं त्याच्याशी चर्चा करतील. त्यानंतर नकाशा वाचवताना विद्यार्थ्याकडून कोणकोणत्या चुका होतात, प्राथमिक शिक्षक या नात्याने त्या चुका टाळण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराल, हा प्रश्न आतापर्यंतच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे. त्याचबरोबर खालचा प्रश्न पहा तुम्ही. अध्यापन पद्धती म्हणजे काय? याचा 6वीचा कोणताही एक घटक पदार्थ पद्धतीने कसा शिकवाल? ज्या भूगोलाच्या अध्यापन पद्धती आहेत त्याच्यामध्ये पदार्थ पद्धती ही एक पद्धती आहे. आणि अध्यापन पद्धती म्हणजे काय? आशय किंवा एखादा पाठ, एखादा धडा विद्यार्थ्यांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचण्याचे माध्यम म्हणजे अध्यापन पद्धती. भिन्न अध्यापन पद्धतींची काय आवश्यकता आहे, तर त्याचा एक अभ्यास आपल्याला प्रकरण क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे.
सर त्याची तुमच्याशी चर्चा करतील. ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे जाऊयात. नोव्हेंबर 2000 जानेवारी 2021 ची प्रश्नपत्रिका आहे सर, जानेवारी 2021 बरोबर. तर प्रश्न पहिला अ आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करा. नकाशा हा भूगोलाचा आत्मा आहे, म्हणजे आपण हे विधान लिहून आत्मा या शब्दाखाली अधोरेखित करायचं आहे. भूक्षेत्र मर्यादा निश्चित करून देशाचा राजकीय क्षेत्राचा अभ्यास टिंबटिंब अध्यापन पद्धतीत केला जातो, त्याच्यात मध्ये राजकीय विभाग पद्धती असं त्याचं उत्तर आहे. तर राजकीय असं उत्तर त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ब गटामध्ये ते देखील खूप सोपं दिलेलं आहे, संख्यात्मक मूल्यमापन आणि आकारिक मूल्यमापन कशा प्रकारचं असतं, तर त्याचे लेखी परीक्षा आणि व्यक्तिमत्व आकार घेत असताना केलेलं मूल्यमापन असताना केले जाते, असे त्याचे दोन उत्तर प्रामुख्याने पाहायला आपल्याला मिळतात. म्हणजे संख्यात्मक मूल्यमापन लेखी परीक्षा आणि आकारिक मूल्यमापन म्हणजे व्यक्तिमत्व आकार घेत असताना केले जाते, असं त्याचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला समोरासमोर लिहायचं आहे. स्क्रीनवरती कोणीतरी काहीतरी स्कॅच वगैरे करतंय, विद्यार्थ्यांना कृपया विनंती आहे की अशा प्रकारचे थोडी आपण करू नका. पुढचा प्रश्न आहे सहावा, 60 ते 80 शब्दामध्ये उत्तर लिहा. 2 मार्कासाठीचा प्रश्न आहे. पृथ्वी गोल व नकाशा यातील फरक स्पष्ट करा. पाठ नियोजनाची आवश्यकता लिहा. वार्षिक नियोजनाचा आराखडा तयार करा. म्हणजे नियोजन हा जो टॉपिक दिलेला आहे तो विद्यार्थ्यांनी व्यवस्थित करून ठेवावा. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 7 आहे, 120 ते 160 शब्दामध्ये उत्तर लिहा. ज्ञान रचनावादी वर्गातील आंतरक्रियेचे स्वरूप स्पष्ट करा. नकाशा वाचनाच्या पायऱ्या स्पष्ट करा. तर नकाशा वाचनाचा हा जो टॉपिक आहे तर या प्रश्नपत्रिकेमध्ये पण तो रिपीट झालेला आहे. आणि दुसऱ्यातला और पहा की भूगोल शिक्षकाच्या अंगी कोणकोणती गुणवैशिष्ट्य असावीत असे तुम्हाला वाटते, हा प्रश्न आतापर्यंतच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये रिपीट होत आलेला आहे. त्यानंतर प्रश्न 8 आहे, खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दामध्ये लिहा. इयत्ता 6वी ते 8वी मधील कोणत्याही एका इयत्तेच्या भूगोल पाठ्यपुस्तकाचे परीक्षण करा. परीक्षण करत असताना स्क्रीन दिसत नाहीये, स्लाइड वर करा सर, थोडी स्लाइड वर करा सर. ओके, तर त्याच्यामध्ये चांगल्या पाठ्यपुस्तकाचे निकष कोणते, पाठ्यपुस्तक विश्लेषण करत असताना कोणकोणते मुद्दे आपण विचारात घेऊ, हे प्रकरण क्रमांक 1 मध्ये प्रामुख्याने आपल्याला दिलेलं आहे. पाठ्यक्रमाच्या संदर्भात, बाह्य रंगाच्या संदर्भात, अंतरंगाच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला मुद्दे दिलेले आहेत. आपण थोड्या वेळात त्याच्यावरती चर्चा ही करणार आहोत. त्यानंतर संबोध म्हणजे काय आणि वातावरण महासागर रेखांश हे संबोध शिक्षक म्हणून तुम्ही वर्ग अध्यापनात कशा प्रकारे स्पष्ट कराल. प्रकरण क्रमांक 1 वरती हा विचारला गेलेला 4 मार्काचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यापूर्वीच मी तुमच्याशी त्याची चर्चा केलेली आहे की संबोधाची प्रास्ताविक माहिती त्याची व्याख्या डेसिको स्मिथ पॉर्नहॅम डिगोरी या अभ्यासकांनी त्याची व्याख्या केलेल्या आहेत. त्याची निर्मिती, त्याचे वैशिष्ट्ये, निर्मितीचे टप्पे, अध्यापनातील महत्व आणि संबोधाचे पृथक्करण या सगळ्यांची माहिती कुठे मिळेल ते देखील मी थोड्या वेळामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. अशी जानेवारी 2021 ची ती प्रश्नपत्रिका होती. त्याचप्रमाणे त्याची पुढची प्रश्नपत्रिका आहे आपली नोव्हेंबर 2021 ची. याच्यामध्ये पहा की प्रश्न 5 अ आहे, खालील विधाने चुकी बरोबर लिहा. नकाशाच्या अंगामध्ये दिशा या घटकाचा समावेश होतो, तर हे बरोबर आहे कारण शीर्षक, उपशीर्षक, दिशा, सांकेतिक चिन्हे, खुणा, रंगसंगती, प्रक्षेपण, विशिष्ट भूप्रदेश, विशिष्ट हेतू ही नकाशाची अंगी आहे. तर दिशा हा देखील त्याच्यातला एक घटक असल्यामुळं हे विधान बरोबर आहे. भूगोल कक्षामुळे भौगोलिक वातावरण निर्माण होण्यास मदत होत नाही, अतिशय सोपा प्रश्न होता, तर ते चुकीचं आहे कारण भूगोल कक्षामुळे भौगोलिक वातावरण होण्यास निर्माण होण्यास मदत होत असते. ठीक आहे, पुढचं आहे की प्रश्न 5 ब आहे, घटक चाचणी प्रश्नपत्रिका तयार करताना उद्दिष्टे, उपघटक, प्रश्न प्रकार निश्चित करून टिंबटिंब तक्ता तयार होतो, तर हे मूल्यमापन प्रकरणावरती आहे. त्याचं उत्तर संविधान तक्ता, ब्लू प्रिंट, त्रिमिती तक्ता, द्विमिती तक्ता असे त्याला वेगवेगळे नाव पुस्तकामध्ये दिलेले आहेत. दुसरी रिकामी जागा होती, सत्रांत परीक्षा वर्षात टिंबटिंब वेळा घेतल्या जातात, तर प्रथम सत्र परीक्षा आणि द्वितीय सत्र परीक्षा अशा वर्षातून 2 घेतल्या जातात. आपल्याला माहिती आहे की निकष संदर्भ मूल्यमापन असेल किंवा क्षमता दिश्चित मूल्यमापन असेल, आकारिक मूल्यमापन असेल, प्रक्रिया अंतर्गत मूल्यमापन असेल, असे वेगवेगळे प्रकार आहेत. पण परीक्षा मात्र ह्या प्रथम सत्र आणि दुसरं द्वितीय सत्र अशा वर्षातून सत्र परीक्षा या दोनच घेतल्या जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भूगोलाच्या 2 व्याख्या लिहा.
या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण जर आतापर्यंत जे भूगोलाच्या संदर्भातले सगळे पुस्तक अभ्यासले तर आपल्याला वेगवेगळ्या 26 व्याख्या 26 ते 27 व्याख्या आतापर्यंत पाहायला मिळाल्या आहेत. त्याच्या 2 व्याख्या कशा लिहायच्या तर त्याचं अतिशय सोपं उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. भूगोल हे विज्ञानाचे शास्त्र सुरुवातीला अशी व्याख्या आली होती. भूगोल म्हणजे पृथ्वी व मानव यांच्या संबंधाचे शास्त्र. पृथ्वीचे वर्णन म्हणजे भूगोल. पृथ्वी मानवाचे घर. कार्यकारण संबंधाचा अभ्यास म्हणजे भूगोल. अवकाश संबंधाचा अभ्यास म्हणजे भूगोल. अशा वेगवेगळ्या 26 व्याख्या वेगवेगळ्या पुस्तकामध्ये मला मिळालेल्या आहेत. त्याची मी एक पीडीएफ आहे जी थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवणार आहे. मॅकिंटन या अभ्यासकाने केलेली एक व्याख्या आहे, मानव व त्याचे सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक घटक युक्त भौगोलिक पर्यावरण म्हणजे भूगोल, अशी एक व्याख्या आहे. तर ती सर्व मान्य अशी व्याख्या आहे. त्याचबरोबर त्याचं एक आधुनिक संबोध म्हणून भूगोलाच्या व्याख्येकडे देखील पाहिलं जातं. ती देखील व्याख्या मी तुम्हाला थोड्या वेळात त्या ठिकाणी सांगणार आहे. अशा अनेक व्याख्या भूगोलाच्या आहेत. पाठ नियोजनाची आवश्यकता लिहा. वृत्त जाळीची आकृती काढा. मागाशी मी तुम्हाला सांगितलं की कौशल्यावरती आधारित जे मोजके प्रश्न विचारले जातील त्याच्यामध्ये वृत्त जाळीची आकृती काढा. त्याचबरोबर प्रयोगशाळेची रचनेची आकृती काढा. जलचक्राची आकृती काढा. साध्या तपमापकाची आकृती काढा. असे 5-7 आकृती आपल्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. तर त्या तुम्ही एकदा पाहिल्या पुस्तकामध्ये तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की तो 2 मार्काचा 3 मार्काचा प्रश्न आपला सहजासहजी तो तयार होऊन जाईल. यानंतर प्रश्न 7वा आहे. सर कोणतं पुस्तक रिफर करता, म्हणजे कसं त्या पुस्तकात कुठल्या पुस्तकात हे आहे? मी आपला लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला ते पुस्तक दाखवणार आहे की कोणत्या पुस्तकामधनं हे मी सगळं तयार केलेलं आहे. तर ते तुम्हाला मी थोड्या वेळा सांगणार आहे. सगळं पुस्तकाच्या फोटो सहित किमती सहित प्रकाशनासहित तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. भूगोल विषयाचा मानवी जीवनाशी असलेला सहसंबंध स्पष्ट करा. पहिल्या प्रकरणावरती आलेला हा जो प्रश्न आहे आपल्याला तर याचं सविस्तर उत्तर आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. भूगोलाचा आणि मानवी जीवनाचा कशा प्रकारचा जवळचा संबंध आहे हे त्याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला त्याच्यावरती जे तयार केलेलं आहे, माझ्याकडे कात्रण आहे, तर ते कात्रण मी थोड्या वेळामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. पुढे जाऊयात आपण. शालेय स्तरावरील भूगोल विषयाची व्याप्ती जी आहे तर त्याचं एक माझ्याकडे पीडीएफ आहे, ती पण मी तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे. त्याचं उत्तर कसं लिहायचं त्याची एक चर्चा करणार आहोत. एकूणच मला तुम्हाला याच्यावरून असं सांगायचंय, आतापर्यंत ज्या सगळ्या प्रश्नपत्रिका होत आलेल्या आहेत, 5वा प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे, 6वा प्रश्न हा 60 ते 80 शब्दाचा, 7वा प्रश्न 120 ते 160 शब्दाचा आणि 8वा प्रश्न सविस्तर असतो. परत 8वा प्रश्न नाही पा, 7वा दुसरा आहे की भूगोल विषय शिक्षकाच्या अंगी कोणकोणती गुणवैशिष्ट्ये असावीत. प्रश्न रिपीट झालाय परत. आणि 8वा पा, नकाशा म्हणजे काय. भूगोलाचे अध्यापन करताना नकाशाच्या कोणत्या पायऱ्या विचारात घ्याल, तर हा रिपीट होणारा प्रश्न आहे. वार्षिक नियोजन आहे खाली दिलेलं, नियोजनाची आवश्यकता काय आहे ते पण त्या ठिकाणी दिलेलं आहे, रिपीट होणारा प्रश्न आहे. पुढे जाऊयात आपण. आता जानेवारी 2023 ची प्रश्नपत्रिका आपण पाहूयात. उपग्रहाच्या साहाय्याने पृथ्वीच्या पृष्ठावरील कोणत्याही ठिकाणचे नेमके अचूक स्थान मिळवणे म्हणजे टिंबटिंब होय. शिक्षणाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली आहेत हे ठरवण्यासाठी योजलेली सूत्रबद्ध पद्धती म्हणजे मूल्यमापन होय, असे आपल्या उत्तर याच्यामध्ये दिलेले आहेत. प्रश्न 5वा ब आहे, विसंगत घटक ओळखा. दूरदर्शन, संगणक, बाहुली नाट्य आणि नकाशे. तर याच्यामध्ये दूरदर्शन, संगणक आणि बाहुली नाट्य वेगळे आहेत आणि नकाशे हे ज्या आहेत ते वेगळे आहेत. दृकश्राव्य साधनाच्या संदर्भामध्ये तो प्रश्न आहे. चित्रपूर्ती, वाक्यपूर्ती, दैनंदिनी आणि प्रात्यक्षिक. तर याच्यातलं प्रात्यक्षिक वेगळं आहे. चित्रपूर्ती, वाक्यपूर्ती, दैनंदिनी, बाहुल्यांचा खेळ आणि मुद्द्यावरून गोष्ट तयार करणे हे त्याच्यामध्ये एक नवीन मुद्दा एक येत असतो. ठीक आहे. भूगोलाचे विविध शाखा दर्शविणारा तक्ता तयार करा. हा प्रश्न प्रकरण क्रमांक 1 वरती आहे. त्याची आपण चर्चा थोड्याच वेळात या ठिकाणी करणार आहोत. त्याच्या वेगवेगळ्या शाखा आपल्याला दिलेल्या आहेत. सामान्य भूगोल, प्राकृतिक, मानवी, प्रादेशिक, स्थानिक आणि प्रात्यक्षिक याची चर्चा आपण करणार आहोत. त्याचबरोबर चर्चातंत्र हा जो प्रश्न आहे चर्चातंत्रावरचा हा दुसऱ्यांदा विचारला गेलेला प्रश्न आहे. भूगोल अध्यापनातील नकाशाचे महत्व थोडक्यात विषद करा. आता याच्यामध्ये नकाशाचा जो प्रश्न आहे तो परत रिपीट झालेला आहे. ठीक आहे. भूगोल विषयाच्या चांगल्या पाठ्यपुस्तकाचे निकष या ठिकाणी स्पष्ट करा. तर प्रकरण क्रमांक 2 याच प्रकरणावरती आहे. प्रकरण क्रमांक 1 वरती सप्रमाणता, वस्तुनिष्ठता, उपयुक्तता, त्याचबरोबर आकर्षकपणा हे त्याचे काही आणि मार्गदर्शक म्हणून त्याचं निकष आपल्याला दिलेले आहेत.
भूगोल व मानवाच्या प्राथमिक गरजा यांचा संबंध स्पष्ट करा. प्रकरण क्रमांक एक वरती विचारला गेलेला प्रश्न आहे, त्याची चर्चा आपण या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानंतर करत आहोत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, नकाशा वाचना या कौशल्यासाठी पडताळा सूची तयार करा. तर नकाशा वाचनावरती तो प्रश्न आहे, तर त्याच्यावरती तो प्रश्न तयार करायचा आहे. प्रश्न आठवा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 200 ते 250 शब्दामध्ये लिहा. गुगल विषय शिक्षक या नात्याने सहलीचे नियोजन करताना कशा प्रकारे कार्यवाही कराल, प्रत्येक त्या ठिकाणी दिलेला आहे. तर सहलीच अध्यापन पद्धतीवरती जो प्रश्न आहे त्याच्यावरती तो त्या ठिकाणी आलेला आहे. किंवा जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही कशा प्रकारे कराल, आता आपण जात असताना कुठेही प्रवासात आपण त्याचा वापर करत असतो, तर त्याची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. जुलै 2023 ची खालची प्रश्नपत्रिका पहा सर. एक पुढे चला सर. प्रश्न पहा, प्रश्न पाचवा अ, प्रकल्प पद्धतीचे जनक जोड्या जोडा असा प्रश्न आहे. प्रकल्प पद्धतीचे जनक किलपॅट्रिक आणि आधुनिक भूगोलाचे जनक हम्बोल्ट, अशा प्रकारचा उत्तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी लिहायचंय. भावनात्मक विकास टिंबटिंबाशी संबंधित असतो आणि आकारिक मूल्यमापनाची पुढील पायरी म्हणजे टिंबटिंब मूल्यमापन असते. हे मूल्यमापनावरती दोन्ही प्रश्न आहेत, हे वर्कर सर तुमच्याशी त्याची चर्चा करतील. खालील प्रश्नांची उत्तरे 60 ते 80 शब्दामध्ये लिहा. मानव व निसर्ग यांचा संबंध स्पष्ट करा. दैनंदिन जीवन जगत असताना सर्व जीवन माणसाला या निसर्गामध्ये व्यतीत करावं लागत असतं आणि हे जीवन व्यतीत करत असताना मानव कशा प्रकारे त्याच्याशी संबंधित असतो याची माहिती आपल्याला प्रकरण क्रमांक 1 मध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याचे कात्रण माझ्याकडे आहे, ते तुम्हाला थोड्या वेळात मी दाखवतो. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रादेशिक पद्धतीवरती हा प्रश्न पुढचा आलेला आहे. भूगोल पाठ्यपुस्तकाच्या बाह्य घटकांचे विश्लेषण करा. पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण करत असताना आपण मग असे पाहिलं होतं की त्याचं पाठ्यक्रमाच्या संदर्भामध्ये विश्लेषण करता येतं बाह्य रंगाच्या अनुषंगाने आणि अंतरंगाच्या अनुषंगाने. तर बाह्य रंगाचा विचार केला तर त्याचा आकार, त्याचं मुखपृष्ठ, त्याचं मलपृष्ठ, त्याची बांधणी, त्याची किंमत, त्याचा कागद, त्याचा टाईप व छपाई, अशा प्रकारचे मुद्दे बाह्य रंगामध्ये प्रामुख्याने आपण विचारामध्ये घेत असतो. तर त्याचे मुद्दे प्रकरण क्रमांक 1 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा प्रश्न होता तो की जो आपला प्रकरण क्रमांक 2 वरती आहे. अध्ययन अध्यापन ज्ञान रचनावादी होण्यासाठी शिक्षक कोणकोणत्या बाबीचा उपयोग करतात ते विशद करा. वार्षिक नियोजनाचा अर्थ सांगा. वार्षिक नियोजन करताना विचारात घ्यावायच्या बाबींची आवश्यकता स्पष्ट करा. हे प्रकरण क्रमांक 2 आणि 3 वरती विचारले जाणारे प्रश्न आहेत. आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन याच्यातील सहसंबंध विशद करा. भूगोल विषयाचे अध्यापन करणाऱ्या अध्यापकांमध्ये कोणते गुण असायला हवेत असे तुम्हाला वाटते. सातव्यातला दुसऱ्यातला और पहा, म्हणजे गुण विषय जे आहे शिक्षकाचे तो प्रश्न या ठिकाणी पण परत रिपीट झालेला आहे. प्रश्न आठवा पहा, भूगोलाचे अध्यापन करण्याकरता भूगोल प्रयोगशाळेची रचना कशी कराल ते विशद करा. तुमच्या पुस्तकामध्ये जे सामाजिक शास्त्र अध्ययन अध्यापन शास्त्र निराली प्रकाशनचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक छानशी त्याची एक आकृती दिलेली आहे, ती एकदा पाहून घ्या. भूगोल विषय शिक्षक झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सहलीचे नियोजन कसे कराल हे अध्यापन पद्धतीशी संबंधित तो प्रश्न आहे. तर सर त्याच्याशी त्यावरती तुमच्याशी ते बोलतील. अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका आपल्याला प्रामुख्याने आतापर्यंत वेगळे वेगळे विचारल्या गेलेल्या आहेत. या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा एकत्रित विचार केल्यावरती अशी गोष्ट आपल्या लक्षात येते की अध्यापन पद्धतीवरचा प्रश्न आतापर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. त्याचबरोबर भूगोल विषय शिक्षकाच्या अंगी कोणते गुण असावेत हा प्रश्न आतापर्यंत प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला आहे. नकाशा वाचन हा जो टॉपिक आहे याच्यावरती आतापर्यंत 2 मार्कासाठी 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी आतापर्यंत विचारला गेलेला आहे. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकाचं परीक्षण तुम्ही कशा प्रकारे कराल याच्यावरती कंपल्सरी प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि संबोध म्हणजे काय, त्याच्या संबोधाचे व्याख्या, निर्मितीचे टप्पे, त्याचे प्रकार, 6वी 7वी 8वी पैकी कोणतेही एका इयत्तेचे संबोध स्पष्ट करा, हे 5 प्रश्न आतापर्यंत प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये रिपीट झालेले आहेत आणि ते 2, 3 आणि 4 गुणांसाठी विचारले गेलेले आहेत. म्हणून विद्यार्थ्यांना माझी या ठिकाणी एक सूचना अशा प्रकारची असेल की या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तयार करून ठेवा, तुमच्या शब्दामध्ये तयार करून ठेवा आणि यावरती या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेच जाणार आहेत अशी एक मनामध्ये संकल्पना खुंगाट बांधून या प्रश्नांची रचना तुम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी तयार करून ठेवा. एका विद्यार्थिनीने मागाशी प्रश्न विचारला होता की सर हे आपण कशामधून घेतलेलं आहे,
तर मी शिंदे सरांना विनंती करील की मी एक आपल्याला एक फोटो मी शेअर केलेला आहे की ज्याच्यामध्ये मी पुस्तकांचे कव्हर घेतले मुखपृष्ठ घेतलेले आहेत. सर ती एक पीडीएफ जी आहे तर ती विद्यार्थ्यांना कृपया दाखवा सर. पाठवलेली आहे का तुम्ही सर मला? हो हो मी तुम्हाला पाठवलेली आहे सर. तर आपल्याला जे दाखवत आहेत तोपर्यंत आपण आपली चर्चा सुरू ठेवूयात. सध्या बाजारामध्ये आपल्याला नलिनी प्रकाशन नागपूर, कृपया कोणत्याही प्रकाशनाची ही जाहिरात नाही, एक विद्यार्थ्यांनी एक विनंती आहे, हे फक्त एक संदर्भ ग्रंथ आहेत आणि बाजारामध्ये आपल्या विषयासाठी उपस्थित आहेत एवढीच माहिती याच्यातून आपल्याला द्यायची आहे. कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक जरी असलं तरी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नोट्स या स्वतः तयार कराव्यात अशी सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती राहील. बुक त्याचबरोबर ॲनालिसिस आहे का सर? बुक ॲनालिसिस आहे का? नाही मुख म्हणून आहे, मुख म्हणून. बुक म्हणून आहे का? बस हो बोला तुम्ही 2 मिनिट तुमच्याशी. तर आपल्याकडे सुविचार प्रकाशनाचं एक पुस्तक बाजारामध्ये उपलब्ध आहे, निराली प्रकाशनाचं पुस्तक एक बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि नलिनी प्रकाशनाचं पुस्तक जे आहे तर ते आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहे. तर याच्यापैकी विद्यार्थ्यांकडे कोणतंही जरी असलं तरी कोणताही एखादा चॅप्टर एखाद्या पुस्तकामध्ये व्यवस्थित दिलेला असतो, इतर पुस्तकांमध्ये देखील त्याची माहिती दिलेली असते. हे आपल्यासाठी टेक्स्ट बुक नाहीत, हे आपल्यासाठी रेफरन्स बुक आहेत, संदर्भ ग्रंथ आहेत. म्हणून कोणताही एखादा मुद्दा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या पुस्तकांमध्ये संदर्भ ग्रंथामध्ये ते पाहावं आणि स्वतःचं उत्तर हे स्वतः तयार करावं. तर या संदर्भामध्ये आपण ते कशा प्रकारे तयार करू शकतो असे काही मुद्दे मी प्रकरण क्रमांक 1 वरती घेतलेले आहेत. तर त्यातले फक्त 2-3 चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. मला ठीक आहे सर, परत पाठवता का सर? मला मला काही इथे दिसत नाही ती. ठीक आहे सर, आपण एक दुसरी पीडीएफ घेऊया. आपले जे तुम्हाला मी दुसरी एक पीडीएफ सेंड केली होती तर ते आपण घेऊयात सर. याच्यामध्ये 1 मिनिट. डेफिनेशन म्हणून एक पीडीएफ आहे सर, त्याच्यामध्ये डेफिनेशन ते एक घ्या सर. पाठ्यपुस्तक वगैरे का? पाठ्यपुस्तक नंतर शिक्षणाचे प्राथमिक स्तरावरील उद्दिष्टे. हा त्याच्यामध्ये 7-8 तुम्हाला पीडीएफ केलेले आहेत मी, तर त्याच्यामध्ये डेफिनेशन म्हणून एक पीडीएफ आहे सर. ठीक आहे. पहिल्या प्रकरणाचा जर आपण विचार केला 5 मार्कासाठी तर त्याच्यामध्ये काय काय आपल्याला माहिती पाहिजे त्याची चर्चा करूयात. एक म्हणजे भूगोलाची व्याख्या आपल्याला माहिती पाहिजे, त्याचबरोबर भूगोलाची व्याप्ती कोणती आहे तो पाहिजे, सर बरोबर आहे भूगोल काही? विषय शिक्षणाचा दृष्टिकोन. हा हा सर. हा सर्व विद्यार्थ्यांना पहा, अशा प्रकारचे मी काय केलेलं आहे की माझ्याकडे पीपीटी आहे, सॉरी पीडीएफ केलेले आहेत मी, जे सर्व पुस्तकं जे आहेत तर मी ते सर्व चालले आणि स्वतःच्या नोट्स मी स्वतः तयार केल्या आणि सर्व रेफरन्स बुक मधून म्हणजे माझ्या बीए पासून एम ए ला असताना जे बुक होते त्याच्यातनं सर्व जे डेफिनेशन आहेत तर त्या भूगोलाच्या प्रकरण क्रमांक 1 बाबतीमध्ये मी आता तुमच्याशी बोलतोय. तर ह्याच्या 26 डेफिनेशन जवळजवळ मला मिळालेले आहेत. तर 1, 2, 3, 4 असं तुम्हाला क्रमांक दिसेल. आता स्क्रीनवरती आपल्याला 11 दिसत आहेत. तर थोडीशी आपण साईड वरती घेऊयात. हे पहा, या पेज वरती तुम्हाला 15 डेफिनेशन या ठिकाणी दिसतील आणि दुसऱ्या पेज वरती पाहूया सर आपण. हे पहा, तर याच्यामध्ये आपल्याला एकूण जवळजवळ 26 च्या डेफिनेशन आहेत मला या भूगोलाच्या संदर्भामध्ये मिळालेले आहेत. तर ते मी सगळे मी स्वतः संग्रहित करून ते मी ते टाईप करून अशा प्रकारचे पीडीएफ त्याच्यात तयार केलेले आहेत. एवढ्या सगळ्या जरी डेफिनेशन असल्या तरी परीक्षेला आपल्याला त्यातल्या ज्या 2 सोप्या वाटतात तर त्या 2 सोप्या डेफिनेशन आपण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आपल्याला एक मागाशी प्रश्न आलेला होता की भूगोलाच्या कोणत्याही 2 व्याख्येल्या नोव्हेंबर 2021 मध्ये 2 मार्कासाठीचा प्रश्न विचारला गेला होता की भूगोलाच्या कोणत्याही 2 डेफिनेशन लिहा. तर याच्यामध्ये ही एक सोपी डेफिनेशन आहे की मॅकिंडर या अभ्यासकाची, मानव व त्याचे सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक घटकयुक्त भौगोलिक पर्यावरण ही डेफिनेशन आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. त्याचबरोबर सॅम्पल या अभ्यासकाची आहे, अस्वस्थ मानव व अस्थिर पृथ्वी यांच्या परस्परांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल, अशी आपल्याला त्या ठिकाणी 19 क्रमांकाची एक डेफिनेशन पाहायला मिळेल. खूप सोप्या असे डेफिनेशन या ठिकाणी संग्रहित
करून तुमच्यासाठी मी त्या ठिकाणी दिलेले आहेत. अशा एकूण या सव्वीस डेफिनेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. तर त्याच्यानंतर एक दुसरी एक पीडीएफ आहे आपल्या त्याच्यामध्ये की त्याचा विकास कशा होत गेलेला आहे म्हणून भूगोलाचा विकासात्मक आढावा अशी एक दुसरी एक पीडीएफ आहे सर, आपण ती पाहूयात. एक दोन दोन मिनिटांमध्ये आपण पाहूयात सर, माझ्याकडे भरपूर पीडीएफ केलेले आहेत मी. भूगोलाचा विकासात्मक आढावा या दृष्टिकोनातून भूगोल विषयाचा अभ्यास जो होमर पासून सुरू झालेला आहे की ज्यांनी ओडिसी नावाचा ग्रंथ लिहिला, आजपासून भूगोल अशी निश्चित शाखा निर्माण होऊन जवळजवळ 2000 वर्ष लोटलेले आहेत. टॉलेमी असेल, स्ट्रेबो असेल यांच्या लेखनातून, त्याचबरोबर नेनसिंग किशन सिंग यांनी पंडिया नावाने जे लिखाण केलेलं आहे, त्याचबरोबर भूगोलाच्या स्ट्रॅबोने जो अभ्यास केलेला आहे, 16व्या शतकामध्ये फेरिनियसने जो भूवर्णनात्मक प्रचुर ग्रंथ लिहिलेला आहे, इमॅन्युअल कांट यांनी 18व्या शतकामध्ये जो ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्या आधारे, अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट कार्ल रिटर यांनी जो हम्बोल्ट यांनी जो कॉस्मोस नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तर कार्ल रिटर या अभ्यासकाने आपल्याला माहिती आहे की अल्टरकुंडे नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. ज्योग्राफी शब्दाची डेफिनेशन कशा प्रकारची आहे, इरेटोस्टेनिसने कशा प्रकारे तो सर्वात अगोदर शब्द वापरला, या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास या पीडीएफ मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि शेवटी मी याच्यामध्ये चार्ज दिलेला आहे की अभ्यासक आहे अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट आणि त्याची उपाधी आहे भूगोलाचे जनक म्हणून आणि त्यांचं कार्य आहे. ही स्क्रीन आपण वरती थोडी सरकूया सर. हिरोडोटस भूगोलाचे पितामह याच्यावरती एका परीक्षेमध्ये आपल्याला रिकामी जागा विचारली गेलेली होती. आणि इरेटोस्थेनिस नकाशे शास्त्राचे जनक याच्यावरती देखील आपल्याला एक ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रश्न विचारला गेलेला होता. तर आता एक टॉपिक आहे. हा सर, ते हिरोडोटस इतिहासाचे जनक पण आहेत ना सर? हो, इतिहासाचे पण आहेत आणि ते भूगोलाचे पितामह म्हणून आपल्या पुस्तकामध्ये आलेत. हो, तुमचं उत्तर बरोबर आहे. हे हिरोडोटस इतिहासाचे जनक म्हणून देखील आहेत आणि भूगोलाचे पितामह म्हणून असाही उल्लेख आपल्या या संदर्भ ग्रंथामध्ये त्यांचा आलेला आहे. ओके, छान. ओके, हिरोडोस्थेनिस नकाशे शास्त्राचे जनक आहेत. थोडीशी स्क्रीन आपण वरती घेऊयात. अशा प्रकारची एक पिढी भूगोलाचा विकास कशा प्रकारे होत गेला काळानुरूप, तर ते त्याच्यामध्ये मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर सर त्याच्यामध्ये आणखीन एक पीडीएफ आहे भूगोलाचे नेचर म्हणून, ज्योग्राफी नेचर म्हणून, ती एक आपण पाहूयात. आता भूगोलाचे स्वरूप कशा प्रकारचं आहे, तर त्याची एक पीडीएफ या ठिकाणी तयार केलेली आहे. वर्णनात्मक स्वरूप आहे, वितरणात्मक स्वरूप आहे, नेचर नेचर म्हणून एक आहे सर. नेचर वर्णनात्मक स्वरूप आहे, वितरणात्मक स्वरूप आहे, शास्त्रीय स्वरूप आहे, कार्यकारण भावात्मक स्वरूप आहे, उपयोजनात्मक स्वरूप आहे, शाखात्मक स्वरूप आहे, समस्या निराकरणात्मक स्वरूप आहे, आंतरविद्याशाखीय स्वरूप आहे, आधुनिक किंवा गतिमान स्वरूप आहे. असे स्वरूप आपल्या प्रमुख आहे त्या ठिकाणी आपल्या पहिल्या प्रकरणामध्ये हे दिलेलं आहे सर. नेचर म्हणून एक आपल्याकडे पीडीएफ आहे सर. नेचर नाव काय पीडीएफ सर? नेचर 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 म्हणून एक पीडीएफ आहे सर आपल्याकडे. पाठ्यक्रम प्राचीन काळापासून तर आता 21व्या शतकामध्ये भूगोलाचं स्वरूप कशा प्रकारे विकसित होत गेलेलं आहे तसे त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. भूगोलाच्या विविध व्याख्या आपण पाहिले त्याच्यावर आपल्याला गोष्ट लक्षात येते की ग्रीक आणि रोमन काळापासून ते 21व्या शतकापर्यंत हे विकासात्मक स्वरूप हे बदलत गेलेलं आहे आणि भूगोल हा विषय अतिशय गतिमान अशा प्रकारचा होत गेलेला आहे. तर सॅम्पल नावाचा जो अभ्यासक आहे ना, त्याचं विशेष मत मला या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटतं की अस्वस्थ मानव आणि अस्थिर पृथ्वी यामधील परस्परांचा अभ्यास हेच भूगोल विषयाचं स्वरूप अधिक समृद्ध व्यापक होण्याची दिशा स्पष्ट होते असं त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. अशा प्रकारचं एक स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचबरोबर भूगोलामध्ये त्यांनी दोन भाग केले होते, एक नैसर्गिक किंवा प्राकृतिक भूगोल आणि दुसरं मानवीय भूगोल. प्राकृतिक भूगोलामध्ये त्यांनी भूरूपशास्त्र, भूगर्भशास्त्र, सागरशास्त्र, हवामानशास्त्र, मृदाशास्त्र, खगोलशास्त्र असे वेगवेगळे भाग केलेले होते. हा, ही एक पीडीएफ पहा तुम्ही की कशा प्रकारे त्याचं स्वरूप प्रामुख्याने काळाच्या ओघामध्ये बदलत गेलेलं आहे तर ते त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मागच्या बाजूने त्याचे कसे प्रकार पडले आहेत. हा हॅलो सर, पीडीएफ देणारे तुम्ही आम्हाला सर? पीडीएफ शिंदे सरांकडे ते आहेच, त्या सरांशी तुम्ही बोलू शकता त्या संदर्भामध्ये. ओके ओके सर, त्या स्वरूपाचा एक मुद्दा पहिल्या प्रकरणावरती आहे तर तो या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा एक मुद्दा होता सर,
की भूगोलाचे क्षेत्र आहे, फील्ड म्हणून एक पीडीएफ आहे सर, फील्ड जॉग्राफी फील्ड म्हणून एक पीडीएफ आहे. तर भूगोलाचे क्षेत्रामधच्या बाबतीमध्ये विचार करता ग्रिफिथ टेलर यांनी एक जॉग्राफी इन द 20th सेंचुरी या नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी वेगवेगळे जे क्षेत्र आहेत तर ते मांडायचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जसं सामान्य भूगोल, प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, प्रादेशिक भूगोल, स्थानिक भूगोल आणि प्रात्यक्षिक भूगोल अशी वेगवेगळी क्षेत्र आपल्याला त्या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेली आहेत. त्याचबरोबर बऱ्याचशा शाखा ज्या निर्माण झालेल्या आहेत भूगोलाच्या, तर ते शाखांचा देखील विचार प्रामुख्याने त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे. तर अशी एक फील्ड म्हणून एक पीडीएफ आहे सर, फील्ड फील्ड म्हणून एक पीडीएफ आहे आपल्याकडे. बरोबर आहे ना ही? हो तीच तीच आहे सर. जॉग्राफी इन द 20th सेंचुरी ग्रिफिथ टेलर यांनी पुस्तक लिहिले, त्याच्यामध्ये त्यांनी ते मांडलेलं आहे. भूगर्भशास्त्र भौतिक शास्त्राचा कसा आधार आहे, भूगोलशास्त्र, पर्यावरण शास्त्र, हवामान शास्त्र, भूरूपशास्त्र, वनस्पती पर्यावरण शास्त्र, नकाशा शास्त्र, मानव मानवशास्त्र, सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल असे अनेक शाखा ते निर्माण झालेले आहेत, त्याचा उहापोह त्यांनी या पुस्तकामध्ये प्रामुख्याने केलेला आहे. थोडीशी आकृती आपण दाखवूयात त्यांना भूगोलाचे क्षेत्र. हा ही जी आहे ते पुस्तकामधूनच आपल्याला ती घेतलेली आहे आणि तो तुम्ही त्या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेली आहे. आणि मागच्या बाजूने पुढच्या पीडीएफ मध्ये सामान्य भूगोलामध्ये काय काय येतं, खगोलीय शास्त्रीय भूगोलामध्ये, प्राकृतिक भूगोलामध्ये काय समाविष्ट आहे, मानवी भूगोलामध्ये काय समाविष्ट आहे, प्रादेशिक भूगोल, स्थानिक भूगोल, प्रात्यक्षिक भूगोल, ज्यावेळेस आपल्याला भूगोलाची क्षेत्र कोणती कोणती आहेत त्यावेळेस या मुद्द्यांचा विचार व्हाप त्या ठिकाणी करणं हे क्रमप्राप्त आहे. त्यानंतर पुढचं एक आहे सर, त्याच्यामध्ये आणखी एक केलेलं आहे कन्सेप्ट किंवा संबोध म्हणून एक पीडीएफ आहे सर, कन्सेप्ट संबोध म्हणून ती एक दाखवा विद्यार्थ्यांना. संबोध जो टॉपिक आहे पहिल्या प्रकरणावरती आहे, याच्यावरती बरेचसे वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता ती पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी दिसेल, संबोधाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, त्याचबरोबर जे ना ब्रुनर असतील, गुडनाव असतील, ऑस्टिन असतील यांनी याच्यामध्ये सविस्तर अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर डेसिको स्मिथ और नेम डिगोरी यांनी संबोधाची व्याख्या केलेली आहे. नवीन आशय म्हणजे संबोध, आशयाचे वर्णन नेमके ज्या शब्दात केले जाते त्याला संबोध म्हणतात, समान गुणधर्म असणाऱ्या चेतकांचा समूह किंवा वर्गीकरण म्हणजे संबोध, किंवा परिसरातील चेतकांचे वर्गीकरण करण्यासाठी वापरलेली नियम पद्धती. मला वेगवेगळ्या पुस्तकामध्ये एकूण 10 डेफिनेशन मिळाल्या आणि त्या या पीडीएफ मध्ये मी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील संबोधाची व्याख्या, 10 व्याख्या आहेत, एका एका ओळीमधल्या आहेत, अतिशय सोप्या आहेत. संबोध निर्मिती व त्याचा विकास कशा प्रकारे होत गेला त्याचा एक मुद्दा घेतलेला आहे. संबोधाची वैशिष्ट्य आहे, संबोध हा विविधांगी तपशिलाचे प्रतिनिधित्व करतो, सामान गुणधर्माची उदाहरणे असतात, विशिष्ट नाव असते, निकषात्मक गुणधर्म असतात, त्याचं सामान्यकरण होतं, असे त्याचे वैशिष्ट्य आहेत. त्याचे निर्मितीचे टप्पे आहेत सर, आपण थोडस खाली जाऊयात. अवगत होणे, विशिष्ट माध्यमातून वारंवार अनुभूती होणे, पृथककरण, संयोजन, सामान्यकरण, नामनिर्देशन याचे त्याचे टप्पे आहेत. त्याचबरोबर संबोधाचे अध्यापनातील महत्व हा पुढच्या स्लाइडवरती आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर संबोधाचे पृथक्करण करताना शिक्षकांनी आणखी कोणती काळजी घ्यावी, तर त्याचे एक 7 मुद्दे आपल्याला पुस्तकामध्ये मिळालेले आहेत, ते पण आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि सर आपण पुढच्या टॉपिकवर, संबोधाचे वर्गीकरण त्या ठिकाणी पहा, 6 प्रकार त्यांनी दिलेले आहेत, व्यक्ती विशिष्ट, वर्ग विशिष्ट, गुणधर्म विशिष्ट, संबंधवाचक, संख्यावाचक आणि कालवाचक हे पहा. आणि इयत्ता 6वी 7वी 8वी मध्ये नवीन संबोध कोणते आलेले आहेत त्यांची पण एक यादी या ठिकाणी करून आपण घेतलेली आहे. त्या संबोधावरती आतापर्यंत मेजरली प्रश्न विचारले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर करिक्युलम म्हणून एक पीडीएफ आहे सर, करिक्युलम ते दाखवा विद्यार्थ्यांना. करिक्युलम म्हणून एक पीडीएफ आहे, पहिल्या प्रकरणामध्ये भूगोलाचा अभ्यासक्रम अशी एक त्या ठिकाणी आपल्याला एक टॉपिक दिलेला आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रस्तावनेचे उदाहरण आपल्याला द्यायचे आहेत, व्याख्या त्याचे दिलेले आहेत. मुदलीवर आयोगाची एक व्याख्या आहे, वॉल्टर या अभ्यासकाची एक व्याख्या आहे, मंडळ या अभ्यासकाची एक व्याख्या आहे, रेमर्स या अभ्यासकाची एक व्याख्या आहे. तर त्या देखील या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यासक्रम म्हणजे काय, अभ्यासक्रमाच्या चांगल्या अभ्यासक्रमाचे निकष कोणते, अभ्यासक्रमाची रचना करताना तुम्ही कोणत्या गोष्टी विचारात घ्याल, अभ्यासक्रम रचनेच्या पद्धती कोणत्या आणि अभ्यासक्रमाशी संबंधित अनिवार्य गाभा घटक कोणते, मूल्य कोणते आणि जीवन कौशल्य कोणते हे पहा. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की भूगोलाचा जो अभ्यासक्रम आहे या संदर्भातली ती एक पीडीएफ आहे. तो लाल मधला भाग जो दिसतोय अभ्यासक्रमाच्या व्याख्या
त्या ठिकाणी पाहा तुम्ही की मुदलियार आयोगाची एक व्याख्या आहे, वॉल्टर या अभ्यासकाची एक व्याख्या आहे, मुंड्रोची आणि रेमरची आहे. हे पीडीएफ पाहत असताना तुमच्या गोष्ट लक्षात येईल की मी सुरुवातीला काही प्रास्ताविक मध्ये लिहिण्याची एक व्याख्या जी आहे तर ती त्या प्रास्ताविक जे आहे तर ते घेतलेलं आहे, त्याच्यानंतर त्याचे व्याख्या घेतलेले आहेत, त्याच्यानंतर त्याच्या संदर्भातले बाकीचे काही जे महत्वाचे निकष आहेत किंवा त्याच्या काही रचनेच्या पद्धती आहेत किंवा त्याचा समारोप कशा प्रकारे करावा, अशा प्रकारे प्रत्येक पीडीएफची रचना आदर्श उत्तराच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे होईल ते मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये मला समजा उदाहरणार्थ अभ्यासक्रमाच्या चार व्याख्या मिळाल्या तर त्या चारही व्याख्या या ठिकाणी एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगल्या अभ्यासक्रमाचे निकष कोणते आहेत तर ते या ठिकाणी वेगवेगळ्या पुस्तकात मिळाले ते या ठिकाणी मी संग्रहित केलेले आहेत. पहा, तो विद्यार्थी केंद्रित असावा, कृतीयुक्त असावा, समाजाच्या गरजा पूर्ण करणारा असावा, उद्दिष्ट अधिष्ठित असावा, गावा घटक मूल्य संक्रमणांचा विचार करणारा असावा, वय क्षमता कुवत अभिरुची यांचा विचार करणारा असावा, मानसशास्त्रीय तर्कशास्त्रीय तत्वज्ञानावर आधारित असावा, वयोगटाची विचार केलेला असावा, अशा प्रकारचे त्याचे निकष आहेत. तर पुढे जाऊयात आपण पुढच्या स्लाइडवर. अभ्यासक्रम रचनेच्या पद्धती, प्रादेशिक पद्धती, समकेंद्री पद्धती आणि घटक पद्धती, रिजनल मेथड, क्रिटिकल मेथड आणि टॉपिक मेथड असे तीन आहेत. आणि खाली शेवटचे टॉपिक आहेत गाबा घटक जे आहेत फोर एलिमेंट्स, ते त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आतापर्यंत आपण 10 मानत होतो, आता आपण त्याच्यामध्ये 3 नवीन समाविष्ट केलेले आहेत. एक म्हणजे महिला व अन्य दुर्बल घटकांचे सबलीकरण, बुद्धी भावना व कृती यांचा समन्वय आणि जागतिकरण व स्थानिकीकरण यांचा मेळ, हे 3 नवीने करून आता एकूण कोर एलिमेंट्स आपले 13 झालेले आहेत. 10 मूल्य कोणती विचारात घ्यावीत ते पण त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि जीवन कोणते, कौशल्य कोणते असावेत त्यांचाही विचार आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने केलेला आहे. त्यानंतर भूगोलाचा पाठ्यक्रम कशा प्रकारे असावा तर याची एक आहे सर सिलेबस नावाचं एक पीडीएफ आहे सर, ते एक दाखवा विद्यार्थ्यांना. पाठ्यक्रम, आता पाठ्यक्रमाला आपण इंग्रजीमध्ये सिलेबस म्हणतो, सिलेबस असे ज्या डेफिनेशन आहेत पाठ्यक्रमाच्या तर त्या 3 मला मिळालेले आहेत तर तीनही मी त्या संग्रहित केलेले आहेत. अभ्यासक्रमात अंतर्भूत केलेली प्रत्येक विषयाची क्रमबद्ध रचना म्हणजे पाठ्यक्रम, ते आपण एक डेफिनेशन घेतलेले आहे. विशिष्ट कालावधीत पूर्ण करण्यासाठी विषयाचा जो आराखडा असतो त्याला पाठ्यक्रम असे म्हणतात, त्याची डेफिनेशन घेतलेले आहे. पाठ्यक्रमाचं स्वरूप कशा प्रकारचं असतं, पाठ्यक्रमाची आवश्यकता किंवा फायदे कोणते आहेत, पाठ्यक्रम विकसनाची तत्वे कोणती आहेत, पाठ्यक्रम रचनेच्या पद्धती कोणत्या आहेत. पहा, या पीडीएफ मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की त्याची डेफिनेशन वगैरे कोणती आहे ती तुम्हाला दिलेली दिसते, प्रास्ताविक दिलेले आहे. म्हणजे पाठ्यक्रमावरती जर प्रश्न विचारला गेला तर प्रास्ताविक आपल्याकडनं लिहिलं गेलं पाहिजे, त्याची डेफिनेशन दिली गेली पाहिजे, त्याचं स्वरूप, त्याची आवश्यकता, त्याचे फायदे, त्याचे तत्वे हे आपल्याला कशा प्रकारे मांडता येतील या दृष्टिकोनातून या पीडीएफ या सगळ्या तयार केलेल्या आहेत. पुढची पीडीएफ सारखं वाचता थोडी वर घ्या सर, तर त्याच्या ज्या रचनेच्या पद्धती आहेत जे नवीन रेफरन्स बुक आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये समकेंद्र पद्धत, प्रादेशिक पद्धत, प्रादेशिक पद्धतीमध्ये त्यांनी नैसर्गिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश असे केलेले आहे, तिसरी आहे घटक पद्धती आणि चौथी नंबरला मिळाले मिश्र पद्धती, म्हणून त्याची मिश्र पद्धतीची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि भूगोल विषयाच्या पाठ्यक्रमाची उद्दिष्टे कोणती आहेत तर ती 5 उद्दिष्टे मला मिळाली तर ती या स्लाइडच्या शेवटी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील, भूगोल विषयाच्या पाठ्यक्रमाची उद्दिष्टे. सत्यानंतर एक पीडीएफ आहे की भूगोल विषय आणि मानवी जीवन यांचा सहसंबंध, या संदर्भातली एक पीडीएफ आहे सर. याच्यावरती एका परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला गेलेला होता की भूगोल आणि निसर्ग, मानव आणि निसर्ग या संदर्भामध्ये कशा प्रकारे तुम्ही माहिती लिहाल म्हणून होता. तर त्याच्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, वाहतूक, दळणवळण, व्यवसाय, संस्कृती, आपत्ती व्यवस्थापन, संरक्षण हे मुद्दे विचारात घेऊन मानव आणि भूगोल यांचा संबंध आपल्याला एक दोन दोन ओळीमध्ये तुमच्या शब्दामध्ये त्या ठिकाणी मांडायचा आहे. सर एक पीडीएफ पाहिजे सर, ती दाखवा विद्यार्थ्यांना. ही पीडीएफ पहा तुम्ही, भूगोल विषय आणि मानवी जीवन यांचा संबंध, एका परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे त्याच्यावरती. नोव्हेंबर 2021 ची प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यामध्ये 3 मार्काला या टॉपिक वरती प्रश्न विचारला गेलेला आहे, भूगोल विषयाचा मानवी जीवनाशी असलेला सहसंबंध स्पष्ट करा. नोव्हेंबर 2021 3 मार्कासाठी विचारला गेलेला प्रश्न आहे. तर त्यावेळेस प्रास्ताविक माहिती आपण कशा प्रकारे लिहावी आणि हे जे मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत, तुम्हाला आता दिसत असेल स्क्रीनवरती,
अन्न वस्त्र निवारा आरोग्य वाहतूक दळणवळण व्यवसाय संस्कृती आपत्ती व्यवस्थापन आणि संरक्षण या मुद्द्याला धरून आपल्याला प्रामुख्याने त्याच्यामध्ये ते उत्तर लिहायचं आहे. सर थोडी पुढे घ्या आपण स्लाइड. हा एक मुद्दा या ठिकाणी पाहून घ्या तुम्ही. चांगल्या पाठ्यपुस्तकाचे निकष किंवा पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण करताना कोणते मुद्दे आपण विचारात घेणार आहोत. बऱ्याचशा प्रश्नपत्रिकेमध्ये रिपीट झालेला हा प्रश्न आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. पहा पाठ्यक्रमाच्या संदर्भामध्ये आहे. सर साहेब आवाज बंद झालाय हॅलो माझा आवाज येतो सर. हा येतोय आता येतोय एक मिनिट सर मी चेक करून. येतोय आता येतोय येतोय आवाज येतो. ओके ओके. पाठ्यक्रमाच्या संदर्भामध्ये उद्दिष्ट पूर्ती रचना सर्व घटक आहेत का. अध्यापन सूत्र वापर घटकाची मांडणी काठिण्यक्रम समवाय व इतर विषयाची संबंध गर्भाभूत घटक यांचा विचार. बाह्य रंगामध्ये आहेत आकार याच्यावरती आपण मग अशी चर्चा केली होती. मुखपृष्ठ मलपृष्ठ बांधणी किंमत आकार छपाई टाई. अंतरंगामध्ये पाठ्यपुस्तकाचा हेतू विषयाची उद्दिष्टे विषयाची मांडणी भाषा आकृत्या नकाशे स्वाध्याय संदर्भ साहित्य आणि परिशिष्ट याच्यावरती बऱ्याच वेळेस प्रश्न प्रामुख्याने आपल्याला विचारला गेलेला आहे. सर एक नवीन टॉपिक आहे अप्रोच म्हणून त्याच्यामध्ये एक पीडीएफ आहे ती विद्यार्थ्यांना दाखवा सर. अप्रोच अप्रोच म्हणून एक आहे की भूगोल शिक्षणाचा दृष्टिकोन काय आहे. एक नवीन आपल्याला त्या पहिल्या प्रकरणामध्ये दिलेला आहे. तर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 नुसार भूगोल विषयाचा अभ्यास वेगवेगळ्या स्तरावर करताना सर्वसमावेशक दृष्टिकोन अभिक्षेत्रीय व काल संदर्भीकरण आणि परस्परावलंबित्व स्थानिक वैश्विक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा यासाठी आपण एक सर्वसमावेशक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करतो. तर त्याचा एक विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. हा पहा याच्यावरती देखील आपल्याला एका प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानुसार या टॉपिकचं त्या प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी तयार केलेलं आहे की भूगोल शिक्षणाचा तुमचा दृष्टिकोन स्पष्ट करा असा एक प्रश्न आपल्याला एका परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर प्रस्तावनेमध्ये त्याची माहिती घेतलेली आहे. सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे, अभिक्षेत्रीय व कालसंदर्भीय दृष्टिकोन आहे, परस्पर अवलंबित्व आहे, स्थानिक ते वैश्विक दृष्टिकोन आहे. तर या संदर्भात या प्रश्नाचं उत्तर असं लिहिणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं. याच्यामध्ये पुढचं आहे की शालेय स्तरावरील त्याची व्याप्ती जी आहे ते स्पष्ट करा. मी एक 5 मिनिटांमध्ये संपवतोय सर. माझा एक 8 वाजेपर्यंत टाइम होता पण या पीडीएफ मुळे थोडासा वेळ गेला. शालेय स्तरावरील व्याप्ती जी आहे पुढच्या स्लाइडवरती आपण पाहतोय. क्षेत्रानुसार आहे भूगोलाची व्याप्ती. सामान्य भूगोल, प्राकृतिक भूगोल, प्रादेशिक भूगोल आणि प्रात्यक्षिक भूगोल 6वी 7वी आणि 8वी त्यानुसार ती कशाप्रकारे वाढत गेलेली आहे तर ते त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न आपण याच्या पुढच्या स्लाइडवरती प्रामुख्याने हा केलेला आहे. सर थोडीशी वापरती घ्या स्लाइडची. थोडीशी वापरती घ्या सर स्लाइड. ओके सर ओके सर ठीक आहे. आणखीन माझ्याकडे पीडीएफ दाखवण्यासाठी भरपूर आहेत सर. फक्त ती पुस्तकाची जर स्लाइड तुम्हाला जर पीडीएफ जर मिळाली असेल तर ती एकदा दाखवा सर प्लीज. पुस्तकाची आहे ना सर. नाव काय त्याचं सर? बुक मुख असं केलेलं सर. सर शिक्षणाची प्राथमिक स्तरावरील उद्दिष्टे, भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, त्याचबरोबर भूगोलाच्या अध्यापनाची उद्दिष्टे अशा पण काही पीडीएफ मी या ठिकाणी तयार केलेले आहे. तुमचं पहिलं प्रकरण आणि तुमचं संपूर्ण पुस्तक या संदर्भातल्या मी सगळ्या संदर्भ ग्रंथ एकत्रित करून बऱ्याचशा त्याच्यावरती नोट्स मी अशा स्वतःच्या तयार केलेल्या आहेत. पीडीएफच्या संदर्भामध्ये तुम्ही शिंदे सरांशी बोलू शकता. शिंदे सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा सर. तुम्हाला त्या संदर्भामध्ये निश्चितच मार्गदर्शन त्या ठिकाणी करतील. सर एक 2 मिनिटांमध्ये आपण संपवतोय फक्त. हे पहा एक पुस्तक आहे सामाजिक शास्त्र अध्ययन अध्यापन शास्त्र डॉक्टर स्वाती घाटगिल आणि प्राध्यापक सचिन आहिर यांचं सुविचार प्रकाशनाचं एक पुस्तक आहे. बाजारामध्ये उपलब्ध आहे. S1 भाग 1 आणि S1 भाग 2 दोन्ही याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट केलेले आहेत. हे पुस्तक बाजारामध्ये 120 रुपयासाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर हे सामाजिक शास्त्र अध्ययन अध्यापन शास्त्र भाग 1 असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे परंतु दोन्ही भाग त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत.
आणि दुसऱ्या भागामध्ये आपला ए सेट भाग दोन हा दिलेला आहे 125 रुपयामध्ये बाजारामध्ये पुस्तक उपलब्ध आहे. त्याचबरोबर सामाजिक शास्त्र अध्ययन अध्यापन शास्त्र तर हे पुस्तक बाजारामध्ये उपलब्ध आहे. तर हे निराली प्रकाशनाचं पुस्तक आहे 135 रुपयाला बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आणखीनही इतर पुस्तकं आहेत ज्याच्यामधनं मी या सगळ्या नोट्स वगैरे माहिती ही संग्रहित केलेली आहे. तर मी 10 ते 15 मिनिटं जवळजवळ जास्ती घेतलेलं आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि माय फाउंडेशन नाशिक डीएलएड टीचर्स फोरम महाराष्ट्र आणि श्रीमती एस के सोमय्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन मुंबई या सर्वांच्या सहकार्यातून आणि आपल्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरीचे शिंदे सर यांच्या माध्यमातून मला तुमच्या सर्वांच्या समोर येता आलं. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका अशा प्रकारचा एक टॉपिक दिलेला होता आणि प्रकरण क्रमांक 1 वरती महत्वाची मुद्द्यांची चर्चा असा एक टॉपिक माझ्यासाठी होता. तर माझ्या दृष्टिकोनातून माझ्या कुवतीप्रमाणे मी तुम्हाला तो या ठिकाणी इंटरप्रिट करण्याचा चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सर्वांनी शांतपणे सर्व ऐकून घेतलं, सरांनी माझ्यासाठी एवढं मोठं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी सरांचे या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद सर. सर मला एक प्रश्न विचारायचा होता, विचारू शकते का? हो बोला बोला बोला. सर आपल्याला याच्यामध्ये 6वीच्या वर्ग पायाच्यावरती लेसन प्लॅन लिहायला येतो का? लेसन प्लॅन हो आपल्याला त्याच्यावरती येऊ शकतो. त्या संदर्भामध्ये ही वर्ग सर तुमच्याशी आता माझ्या नंतर लगेच बोलणार आहेत, ते एक पाऊण तास एक तास तुमच्याशी चर्चा करणार आहेत. ते प्रकरण क्रमांक 2 वरती 3 वरती असल्यामुळे मी त्याच्यावरती चर्चा केली नाही, सर तुमच्याशी बोलतील. ओके धन्यवाद सर. हिवरकर सर आपण आहात ना जॉईंट? हा येस सर. ओके व्हिडिओ ऑन करता का? हा व्हिडिओ ऑन करता का? हिवरकर सर, हिवरकर सर. हा सर नमस्ते. सर नमस्ते, मी 10-15 मिनिटं सर जास्ती घेतले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सर. अविनाश सर धन्यवाद, सुरू करा. अविनाश सर थँक्यू. मला माहिती आहे वेळेची आपल्याकडे कमतरता आहेच, परंतु दिलेल्या वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केलाय आणि वेळेच्या जास्त वेळ घेण्याचा जो काही वेळ या ठिकाणी लागलाय त्याच्या पाठीमागची तुमची भूमिका चांगली आहे की माझ्या विद्यार्थ्यांना या संदर्भात सगळी माहिती मिळावी आणि होऊ घातलेल्या परीक्षेमध्ये साधारणतः या संदर्भात कोणताही प्रश्न निर्माण व्हावा नाही ही प्रेमाची आणि आपुलकीची कळकळ तुमची याच्यातून निश्चित दिसून येते. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या PDF सगळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता मी पण सर अध्यापनाचं काम करतो, परंतु मी तिन्ही पुस्तकं काही मला वापरता येत नाही. मी मॅक्सिमम एक फडके आणि सुविचार प्रकाशनाचं एक पुस्तक वापरतो, परंतु तुम्ही ज्या तिन्ही पुस्तकांचं एकत्रीकरण करून जे काही PDF तयार केलेले आहेत इट्स अमेझिंग थिंग सर. याचा मला असं म्हणायचं की खरोखर आपण अध्यापनाचं या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतात आणि मुलांसाठी जेवढे काही जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न करतात करायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद सर, आपलं नेहमीच अशा पद्धतीचं प्रेम राहावं आणि मला अपेक्षा आहे की आपण हिवरकर सरांच्या लेक्चरला पण उपस्थित राहावं की जेणेकरून पण काही विद्यार्थ्यांचे जर प्रश्न निर्माण झाले पहिल्या चॅप्टरवरती दुसऱ्या चॅप्टरवरती तर आपण दोघांनी एकत्र येऊन या प्रश्नांची उत्तर विद्यार्थ्यांना द्यावी. ओके थँक्यू सर. विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे एसेट बीच्या संदर्भात दुसरे प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांची थोडक्यात ओळख या ठिकाणी आपल्याला करून देतो आहे. मित्रांनो आपल्या समोर जे प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं नाव मी प्रदीप हिवरकर असं आहे. त्यांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले अध्यापक विद्यालय सातारा या ठिकाणी मागील 16 ते 17 वर्षापासून ते अध्यापनाचं काम करतात आणि विशेष करून त्यांचा एज्युकेशनचा जर आपण विचार केला तर ते MA झालेले आहेत, MED पण आहेत, विशेष करून सेट झालेले आहेत आणि MCG मला पण त्याचं लॉंग फॉर्म सांगता येत नाही आहे, MCG पण झालेले आहेत आणि DSM पण झालेले आहेत. मित्रांनो मागे आपण माय फाउंडेशनच्या वतीने एक TET चे क्लासेस काही आयोजन केलेले होते, त्यावेळेस पण हिवरकर सरांनी अतिशय भूगोलावरती महत्वाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं होतं आणि म्हणून त्यांचा परिचय पण मला चांगल्या पद्धतीचा आहे आणि आपल्या विषयामध्ये
व्यक्तीने किती पारंगत असावं किंवा किती सखोल अभ्यास करावा याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून मला हिवरकरांचं नाव या ठिकाणी घेता येईल. मित्रांनो, यांची ओळख ही आपल्या प्रत्यक्ष अध्यापनातूनच आता या ठिकाणी होणार आहे. तर मी परत एकदा हिवरकर सर, तुमचं माय फाउंडेशनच्या वतीने, टीचर्स एज्युकेटर्स ग्रुप महाराष्ट्र आणि श्रीमती एस के सोमय्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन विद्याविहार मुंबई यांच्या वतीने मी परत एकदा तुमचं स्वागत करतो आणि मी आपल्याला अशी विनंती करतो की आपण आपल्या ह्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू सर. सर्वांना नमस्कार. नमस्कार. हा सर, पीपीटी शेअर केलं तरी चालतील. येस येस येस, एक मिनटं द्या मला फक्त, मी हो हो तुम्ही तोपर्यंत बोला. सर्वात महत्वाचं म्हणजे की काल मी दोन्ही तासांना उपस्थित होतो ऑनलाईन, त्याच्यामध्ये सुद्धा मूल्यमापनाच्या संदर्भामध्ये काल दोन्ही लेक्चर्स महाले मॅडम असतील किंवा नलिनी मॅडम असतील, गाडे सर, यांनी मूल्यमापनाच्या संदर्भात सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिलेली. आणि आपले पीपीटी शेअर करेपर्यंत मी एक जनरल गोष्ट म्हणजे सर्वच विषयासाठी सर्वच ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडेल असे काहीतरी एक दोन तीन मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे की उत्तरपत्रिका नेहमी कशी लिहावी. तर सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये स्वच्छता, नीटनेटकेपणा असावा, जे आपण लेखनामध्ये कायम विचार करत असतो. प्रत्येक ठिकाणी एखादी व्याख्या फ्लोचार्ट आला तर अतिशय चांगलंच होईल. गरज पडली तर भूगोल विषयामध्ये टेन्सिल आराखडे त्याचा जर आपल्याला वापर करता आला तर आपण जरूर करावा, योग्य त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार तो केलाच पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, सर माझा आवाज येतोय ना? हो येतोय सर, येतोय. हा, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं अक्षरलेखन सुलेखन असावं, वेगवेगळे परिच्छेद मुद्द्यांनुसार उपमुद्द्यांनुसार ते असलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे आशयाची अचूक मांडणी असावी, जो प्रश्न विचारलाय त्याला अनुसरून आशयाची अचूक मांडणी असावी. आणि सर्वात महत्वाचं की तुम्हाला जी शब्द मर्यादा दिलेली असते, गुण प्रश्न आणि शब्द मर्यादा, त्याचं पालन करणं गरजेचं आहे. दोन गुणांसाठी असेल तर मोजक शब्द मर्यादा दिलेली असते की दोन गुण असेल तर 60 ते 80 शब्द असतील, तीन गुण असतील तर 120 160 शब्द असतील, अशा पद्धतीची मर्यादा तुम्ही पाळली पाहिजे. आणि पूर्ण पेपर उत्तर पत्रिका कशी कव्हर होईल, कशी सोडवता येईल, या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे, तरच तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचे गुण मिळू शकतील असं मला वाटतं. सरांनी पीपीटी शेअर केलेले आहेत, दोन घटक आहेत, त्यावर मी जास्त त्याच्यावरच बोलणार आहे. घटक दुसरा अध्यापन नियोजन आहे, भूगोलाचे अध्यापन नियोजन, आणि घटक तिसरा आहे की मूल्यमापन संकल्प आणि साधने. ठीक आहे सर, नेक्स्ट पीपीटी घ्या. आता बऱ्याच वेळा गुगलवर असेल, पुस्तकामध्ये वेगवेगळे संदर्भ दिलेले आहेत आणि मला ते जाणवलं आणि त्यानुसार मी हे केलं. तुमच्या समोर जी पीपीटी आहेत बघा, भूगोलाचा जनक कोण, तर सर्वात महत्वाचं म्हणजे जे प्राश्निक असतील किंवा पेपर सेटर असतील त्यांनी तिथं पर्याय कोणते दिलेत, तो पर्याय त्याचा विचार करून हे ते समोर तुमच्या जे नावं आहेत त्याचं सिलेक्शन तुम्ही करायचंय. बऱ्याच वेळा भूगोलाचा जनक, मग तो नकाशा ज्यांनी तयार केला त्याच्या नावाने ते तर नाव असू शकतं, आधुनिक असेल किंवा भारतीय भूगोलाचे जनक वेगवेगळे वेगळं नाव असू शकतं. त्याच्यामध्ये टॉलेमी आहे, त्याच्यानंतर हेकेटियस आहे, त्याच्यानंतर व्यवस्थित भूगोलाचा जनक इरास्टोनीज असं दिलेलं आहे. म्हणजे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे पर्याय दिलेले असतील ते पर्याय त्याचा विचार करूनच त्याचं सिलेक्शन तुम्हाला करावं लागेल. ह्याचे संदर्भ खूप वेगवेगळे आहेत, टॉलेमी, हिकेटियस, इरास्टोनीज असे वेगवेगळे तुम्हाला संदर्भ देता येतील. आता एक मुद्दा उपस्थित केला की इतिहासाचे जनक हेरोडोटस, अनेक ठिकाणी हेरोडोटस हे इतिहासाचे जनक आहेत हे क्लिअर झालेलं आहे किंवा आपण त्याला मान्यता प्राप्त असं म्हणतो आणि ते उत्तर बरोबर आहे. सरांनी सांगितलं की दोन्ही ठिकाणी त्याचा कुठेतरी संदर्भ आलेला असेल, तर या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय की पर्याय कोणता आहे त्या पर्यायाचा विचार करून तुम्ही बरोबर योग्य ते सिलेक्शन करावं. त्याच्यामध्ये थोडस गुंतागुंत आहे, व्यवस्थित भूगोल,
वर्तमान भूगोल, भूगोलाचे जनक, भूगोलाचे पितामह, भारतीय भूगोलाचे जनक, असे वेगवेगळे शब्द आहेत, त्यानुसार तुम्हाला त्याचं वर्गीकरण करावं लागेल, त्याचा विचार करावा लागेल. ठीक आहे, नेक्स्ट पीपीटी घ्या सर. इथं आता मी मुद्दाम नकाशाशास्त्राचा जनक 2019 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये सरांनी सांगितलं की तिथं होमर पण नाव आहे, काही ठिकाणी मार्केटर आहे, पण जे प्राश्निक असतील किंवा पेपर सेटर असतील त्यांनी जे प्रश्नपत्रिकेमध्ये जे पर्याय दिलेले आहेत तेच आपण सिलेक्ट करायचे. त्याच्यामध्ये होमर आहे म्हणून होमर आणि मार्केटर सुद्धा आहे. म्हणजे गुगलवर असेल किंवा इतर संदर्भीय पुस्तकांमध्ये आपल्याला वेगवेगळी नावं दिसून येतात, तर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणते पर्याय दिलेत त्याचा विचार करून आपण त्याची निवड करायची. आता GIS आणि GPS सांगितलं की सरांनी 2023-2019 प्रश्नपत्रिकेचा उल्लेख केला, मी त्याच्याबद्दलही बोलेल. कायम GPS आणि GIS याबद्दल माहिती असते किंवा एखादा वस्तुनिष्ठ प्रश्न असतो किंवा 2 मार्काचा प्रश्न असेल, 3 मार्काचा प्रश्न असेल, तर मला या दोन्ही घटकामध्ये जे जे प्रश्न किंवा जो जो आशय महत्वाचा वाटला त्याच्याबद्दलच मी चर्चा करणार आहे. हे भूगोल पृथ्वीवरील अचूक स्थान आणि माहिती जर आपल्याला मिळवायची असेल तर आपण GIS चा वापर करतो, आणि GPS म्हणजे त्याला नेव्हिगेशन म्हटलेले आहे, अचूक दिशा, म्हणजे युद्धामध्ये असेल किंवा म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टींसाठी आपण त्या दोन्हींचा विचार करू शकतो, त्याचा वापर करू शकतो या प्रणालींचा. त्याच्यामध्ये GIS आणि GPS याच्यात गल्लत होऊ नये, चुकीचं काही होऊ नये, म्हणून GPS म्हणजे नेव्हिगेशन असं समोर तुम्ही तुझ्या तुमच्या नोट केलं तरी चालेल की योग्य दिशा दाखवणं असेल, आणि GIS म्हणजे एखाद्या पृथ्वीवरील ठिकाणाची अचूक माहिती आपल्याला मिळवायची असेल, कोणतीही वितरण असेल, माहिती असेल, तर GIS चा वापर आपण करत असतो. नेक्स्ट घ्या सर. आता कालच्या तासाला सुद्धा या मूल्यमापनाची तंत्रे आणि साधने याच्याबद्दल खूप चर्चा झालेली आहे, मुद्दाम हा भाग तुमच्या समोर असावा. मी तर म्हणेल की DEDचा एक आत्मा म्हणून आपण या स्लाइडकडे बघितलं पाहिजे. ज्यांना या स्लाइडचा अभ्यास नसेल किंवा वाचन केलेलं नसेल, मला वाटतं तुमचं शिक्षणशास्त्र अपुरं होऊ शकतं किंवा अपुरं असेल, म्हणून ही स्लाइड अत्यंत महत्वाची आहे. मी कायम सांगत असतो की ही स्लाइड आपल्याला अत्यंत म्हणजे एक गाभा, या शिक्षणशास्त्राचा एक गाभा म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. आता मी जर याच्याबरोबर बाबतीमध्ये जर चर्चा करायचं म्हटलं तर 1 तास सुद्धा आपल्याला अपुरा पडेल, कमीत कमी 2 ते 3 तास एका स्लाईडला लागतात. त्याच्यामुळे फक्त ही जी स्लाईड आहे कदाचित सर्वांना तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावर चर्चा सुद्धा झालेली आहे, मला वाटतं याच्याबद्दल जास्त बोलणं योग्य ठरणार नाही आणि वेळेची पण आपल्याकडे कमतरता आहे. त्याच्यामुळं मूल्यमापनाची तंत्रे आणि साधने अतिशय महत्वाचा असा हा प्रश्न आहे. त्याचे 2 प्रकार पडतात, संख्यात्मक, गुणात्मक. त्याच्यामध्ये कुठलंही विचारलं जाईल की कदाचित एखादा असा वस्तुनिष्ठ प्रश्न विचारला जाईल की पदनिश्चयन श्रेणी हे संख्यात्मक तंत्र आहे का गुणात्मक तंत्र आहे, ते तर पर्याय दिले जातील. तर गुणात्मक तंत्रामध्ये कोणते प्रकार मुख्य पडतात, त्याचे उपप्रकार कोणते, याचा बारकाईनं तुम्ही अभ्यास केला पाहिजे. नेक्स्ट घ्या सर. मूल्यमापनामध्ये पदनिश्चयन श्रेणी, गुणात्मक हे जे तंत्र आहे त्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात, एक वर्णनात्मक पदनिश्चयन श्रेणी, अंकात्मक आणि आलेखात्मक. म्हणजे जे कुठल्याही एखाद्या गोष्टीचं मूल्यमापन असेल किंवा एखाद्या तंत्राचं असेल, कौशल्याचं असेल, क्षमतेचं असेल, तर 3 पद्धतीने करू शकतो. एक वर्णनात्मक, त्याच्यामध्ये वर्णन केलेलं असतं कधी कधी, केव्हा, अजिबात नाही, अशा पद्धतीनं त्यालाच अंक दिलेले असतात, एका बाजूला निकष आणि एका बाजूला गुण दिलेले असतात, म्हणून त्याला अंकात्मक म्हटलेलं आहे. आणि तसंच आलेखात्मक, त्याच्यामध्ये उभे स्तंभ दिलेले आहेत, त्याच्यामध्ये रेषालेख सुद्धा असू शकतो, स्तंभालेख सुद्धा असू शकतो. अशा 3 पद्धतीने हे जे गुणात्मक तंत्र आहे हे आपण वापरू शकतो. याला पदनिश्चयन श्रेणी म्हणतात, त्याचे 3 प्रकार पडतात. हे तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि दीर्घोत्तरी प्रश्नासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतं. नेक्स्ट, संविधान तक्त्या बाबतीमध्ये सुद्धा काल चर्चा केली, त्या तासाला मी उपस्थित होतो कालच्या वेबिनारला, तर त्याची आवश्यकता काय. त्यानंतर असा एखादा प्रश्न येतो की 20 गुणांची 25 गुणांची चाचणी तयार करा, तर मला वाटतं एवढा आराखडा पुरेसा होईल. या आराखड्यामध्ये जर 20 गुणांसह म्हटलं तर आकडे वगैरे आपल्याला फिल करावे लागतात, भरावे लागतात. त्याच्यामुळे एक जर साचा आपण तयार करून ठेवला तर मला वाटतं अडचण येणार नाही.
याच्यामध्ये उद्दिष्टानुसार, उपघटकानुसार, प्रश्न प्रकारानुसार आणि एकत्रित तिन्हींचं त्रिमिती पत्रक म्हणजे संविधान तक्ता हा आपल्याला गरजेचा आहे. त्याच्यामध्ये खाली पण काही सूचना दिलेल्या आहेत बघा, की कंसाच्या बाहेर प्रश्न संख्या, कंसाच्या बाहेर गुण दाखवलेले आहेत आणि कंसातील जे अंक आहेत ते प्रश्न संख्या दर्शवलेली आहे. मला वाटतं प्रत्येक कॉलेजमध्ये याच्याबद्दल मार्गदर्शन झालेलं असेल. कदाचित एखाद्याला जर म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये काही शंका असतील तर शेवटी तुम्ही विचारू शकता. आणि अतिशय महत्त्वाचा भाग की ज्या पद्धतीने शिक्षणशास्त्रामध्ये संविधानाचे तत्व किंवा मार्गदर्शक तत्व असतील, अध्यापन पद्धती असेल किंवा मूल्यमापनाचे तंत्र साधनं आणि ही त्रिमिती पत्रक, हा अतिशय गरजेचा आणि एक महत्त्वाचा गाभा शिक्षणशास्त्रामधला. की जोपर्यंत आपण हे शिक्षण क्षेत्र आहे, जोपर्यंत हे शिक्षण क्षेत्र आहे, जोपर्यंत आपण शिक्षक म्हणून काम करणार आहोत, तोपर्यंत ह्या तीन चार स्लाइड्स किंवा ह्या तीन चार जे हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा हे समोरच्या पीपीटी आहेत, हे आपल्याला कायम उपयोगी पडणार आहेत. नेक्स्ट, ह्याच्यामध्ये मूल्यमापनामध्ये तीन क्षेत्राचा आपल्याला ब्लूमची जी टेक्सॉनॉमी आहे, म्हणजे त्याला बेंजामिन ब्लूम यांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये बोधात्मक क्षेत्र, मध्ये भावात्मक क्षेत्र आणि क्रियात्मक क्षेत्र, म्हणजे सीसीई आरटीईच्या राईट टू एज्युकेशन, त्याच्यामध्ये कलम 29 मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं मूल्यमापन करत असताना आपण सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन यानुसारच मूल्यमापन केलं पाहिजे असा हा कायदा आहे. आणि त्या कायद्यातलं एक कलम 29 हे आहे आणि त्यानुसार ब्लूमची ही टेक्सॉनॉमी ही खूप उपयुक्त आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये तीन क्षेत्र, त्याच्यामध्ये बोधात्मक, बोधात्मक म्हणजे हेड, 3H ज्याला म्हणतो आपण हेड, आणि भावनिक क्षेत्र म्हणजे हार्ट, आणि क्रियात्मक क्षेत्र म्हणजे हँड, म्हणजे 3H, म्हणजे हेड, हार्ट आणि हँड या तिन्हींच्या बाबतीमध्ये आपल्याला. आणि इथं नंबरिंग केलेलं आहे बघा, सुरुवातीला ज्ञान आवश्यक आहे, नंतर आकलन, नंतर उपयोजनाकडे यायचंय, नंतर विश्लेषणाकडे यायचंय, संश्लेषणे आहे, मूल्यमापन आहे, म्हणजे त्याची जी श्रेणी दिलेली आहे ती वरून खाली दिलेली आहे नंबरिंग बघा. त्यानुसार अगोदर आता भावनिक क्षेत्रामध्ये प्राप्त करणे म्हणजे त्यालाच आवधान म्हणलेलं आहे, आवधान गरजेचं आहे अगोदर, नंतर प्रतिसाद, नंतर मूल्यमापन, नंतर संघटन वैशिष्ट्यपूर्ण, त्यानंतर क्रियात्मक क्षेत्र अनुकरण, पहिलं अनुकरण आलं पाहिजे, म्हणजे एखाद्या गोष्टीवर जर प्रभुत्व मिळवायचं असेल आपल्याला तर आपल्याला त्याचं निरीक्षणाने असेल, क्रियेने असेल, तुम्ही ते अनुकरण केलं पाहिजे, हाताळता आलं पाहिजे, ते वापरता आलं पाहिजे, त्याच्यामध्ये मग प्रॅक्टिसने सरावाने त्याच्यामध्ये अचूकता येते, त्याच्याबद्दल सांगता यावं, नंतर स्वाभाविकरण त्याचं पाहावं, अशा सगळ्या गोष्टी ह्या 3H मध्ये येतात. सीसीई म्हणजे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनामध्ये बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक क्षेत्र म्हणजे 3H. सर अनम्यूट करा तुम्हाला प्लीज, हिवरकर सर प्लीज अनम्यूट करा तुम्हाला, हिवरकर सर तुमचा माइक म्यूट झालेला आहे. माइक, हा सर आवाज येतोय. विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की तुमचे माइक बंद करा प्लीज. हा येतोय सर आवाज. हो येतोय आवाज सर, येतोय. हा ठीक आहे. म्हणजे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनामध्ये या तीन क्षेत्राचा आपल्याला विचार करावा लागेल आणि ह्याच्यावर कुठलाही वस्तुनिष्ठ आणि लघुत्तरी दीर्घोत्तरी प्रश्न तयार होऊ शकतो, अतिशय उपयुक्त. म्हणजे टीईटीला, त्यानंतर टेट परीक्षेला, सीटीटी परीक्षेला हे खूप गरजेचं आहे. नेक्स्ट घ्या सर. हेच आपण तिन्ही क्षेत्र 3H, बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक क्षेत्र आहे. मुद्दाम ते काही शब्द समजणार नाहीत म्हणून मी ते हिंदीतून ती स्लाइड्स तयार केलेली आहे. नेक्स्ट घ्या सर. हा आता याच्यामध्ये बोधात्मक क्षेत्र काही नोट्स आहेत, त्याच्यामध्ये बोधात्मक म्हणजे काय, ज्ञानामध्ये काय लिहायचं असतं, अकलमध्ये काय येणार आहे, उपयोजन मध्ये काय येईल, विश्लेषण मध्ये काय, संश्लेषण काय, मूल्यमापन काय, त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. नेक्स्ट घ्या सर. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन, याच्यामध्ये एका विद्यार्थ्यांनी काल विचारलं होतं की तो कधी लागू झाला, तर मला वाटतं बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षा, अगदी शिक्षण अधिकारी असेल किंवा मोठमोठी पदं असतील, टीईटी असेल, सीटीईटी किंवा टेक, या सर्वच बाबतीमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये 20 ऑगस्ट 2010 सहपत्र म्हणजे शासन निर्णय, त्या पद्धतीने सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचा आपल्याला कार्यवाही करायची. सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या शाळा आहेत, पहिली ते 8वी साठी हे लागू आहे,
इथं बऱ्याच वेळा विचारलं जातं की त्याचा भारांश दिलेला आहे. याच्यामध्ये दोन सत्र आहेत, प्रथम सत्रासाठी तेच टूल्स वापरायचे आहेत साधन तंत्र, आणि द्वितीय सत्रासाठी सुद्धा तेच वापरायचे आहेत. एकूण 8 साधन तंत्र दिलेले आहेत. तुम्हाला विचारलं जाईल किती साधन तंत्र आहेत सीसी मध्ये, ते कधी लागू झालं, शासन निर्णय कधी झाला, कितवीसाठी लागू आहे तर पहिले ते 8वीसाठी लागू आहे, किती साधन तंत्र आहेत तर 8 साधन तंत्र आहेत, आकारिक म्हणजे काय आणि संकलित म्हणजे काय. आणि 8 साधन तंत्र जे दिलेली आहेत त्याच्यामध्ये निरीक्षण हे जे साधन तंत्र आहे, हे निरीक्षण साधन तंत्र हे कॉमन आहे, हे आपल्याला नेहमी वापरायचे, त्याला गुण नाहीत, ते मात्र लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्या सर. आकारिक मूल्यमापनामध्ये किंवा आपण प्रोग्रेस कार्ड म्हणतो, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनानुसार किंवा त्या नियमानुसार किंवा त्या अधिकार कायद्यानुसार त्या विद्यार्थ्याचं प्रोग्रेस कार्ड कसं असावं, प्रगतीपत्रक कसं असावं, त्याच्यामध्ये मग ते काही नमुने दिलेले आहेत, त्याच्या श्रेणी कशा असाव्यात. आता तुम्ही जे इथं जर बघितलं तर 91 ते 100% त्याला मिळाले तर अ प्लस श्रेणी. बऱ्याच वेळा तुम्हाला विचारलं जाईल की 91 ते 100 गुण म्हणजे किती श्रेणी. आपल्या आसपास किंवा आपल्याला सुद्धा काही वेळेस आपण बघतो, आपली भावंड असतील, लहान मुलं असतील, तर त्यांना श्रेणी दिली जाते आणि त्याच्यावरून मग मार्कांनुसार श्रेणी इथं दिलेली आहे समोर तुमच्या. 91 ते 100% असतील तर श्रेणी कोणती, 81 ते 90 असेल तर श्रेणी कोणती, आणि इथं 33 ते 40 म्हणलं तर ड श्रेणी आलेली आहे. बघा तुम्ही बारकाईनं निरीक्षण जर केलं तर याचा अर्थ तुम्ही सहज तुम्हाला याचा अर्थ तुम्हाला समजेल. हे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनामध्ये हे सगळे प्रपत्र दिलेले आहेत, त्यानुसारच आज म्हणजे मागील 1-8 वर्षापासून किंवा 8-10 वर्षापासून हे ह्या पद्धतीनेच काम चालू आहे, आणि त्यानुसारच आपल्याला श्रेणी द्याव्या लागतात. नेक्स्ट, इथं विषयाची नावं दिलेली आहेत, त्याच्यामध्ये वापरलेले टूल्स म्हणजे एकूण 8 कॉलम दिलेले आहेत, त्या 8 मध्ये 8 कॉलम्स दिलेले आहेत. आगे एका बाजूला आकारिक मूल्यमापन हा स्वतंत्र विभाग दिलेला आहे, ब विभागामध्ये संकलित मूल्यमापन केलेले आहे. पण एक लक्षात ठेवायचं, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनामध्ये 2 पार्ट आहेत, एक आकारिक संकलित. पण आकारित आणि संकलित 2 सत्रासाठी वापरायच्यात, म्हणजे प्रथम सत्रामध्ये आकारिक वापरायचं आणि संकलित वापरायचं, परत द्वितीय सत्रामध्ये आकारिक आणि संकलित वापरायचं, आणि शेवटी फायनल रिझल्ट जाहीर करत असताना विद्यार्थ्याला ग्रेडिंग करत असताना दोन्ही सत्रामधले हे चारही जे विभाग आहेत त्याचा विचार करून आपल्याला स्वतंत्र ग्रेडिंग शेवटी आपल्याला द्यावं लागतं, आणि तसं प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला वितरित करावं लागतं. नेक्स्ट, इथं तुम्हाला प्रोग्रेस कार्ड दिसेल, त्याच्यामध्ये वर्णनात्मक नोंदी आहेत. मला वाटतं आपल्या आंतरवासितेमध्ये दैनंदिनी लिहित असताना किंवा काही दप्तर, शालेय दप्तर आहे, हे जे काही उपक्रम आहेत त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे बऱ्यापैकी, आणि मुलांनी त्याचा अभ्यास सुद्धा केलेला असेल की विषयाची नावं, श्रेणी, त्याच्या विशेष प्रगती काय आहे, त्याचे छंद, सुधारणात्मक आवश्यक. म्हणजे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्याचा चहूबाजूनी आपल्याला विचार करावा लागतो, त्याच्या कमतरता असतील, त्याचे प्लस पॉईंट काही असतील त्याचे सुद्धा आपल्याला त्याचा उल्लेख करावा लागतो, सुधारणा आवश्यक काय आहे, खाली सही दिलेली, अशी प्रपत्र सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनामध्ये आपल्याला वही सुद्धा तयार मिळतील. शासनाचे वेगवेगळ्या वेबसाईट आहेत सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाच्या, त्याच्यावर सगळं हे सगळं अपलोड केलेली माहिती आहे, त्यामुळे पाहिजे त्यावेळेस आपण ते डाउनलोड करून त्याची माहिती बघू शकतो, वाचू शकतो, भरू शकतो, नमुना म्हणून ते आपण तयार करू शकतो. म्हणून सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन हे अतिशय गरजेचं मला वाटतं. ठीक आहे सर, नेक्स्ट घ्या. आता मूल्यमापनामध्ये हा जो शेवटचा भाग आहे की मूल्यमापन हे जे प्रकरण आहे, रुब्रिक्स, हे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे तशीच जुनीचे, पण अलीकडच्या काळामध्ये भारतामध्ये 8-10 वर्षापासून त्याचा जास्त वापर होतो. पण मला वाटतं 2016 अभ्यासक्रमामध्ये रुब्रिक्सचा प्रथम वापर केला गेला आणि हा जो शब्द आहे आपल्या समोर आला. बऱ्याच वेळा ग्रामीण भागामध्ये हा शब्द ऐकायला सुद्धा मिळत नाही, अगदी शिक्षक सुद्धा त्याचा वापर करताना दिसून येत नाही. तर रुब्रिक्स म्हणजे कार्यमान, किम मार्शल त्याचे प्रणेते आहेत, त्यांनी त्या मूल्यमापन तंत्राचा वेळे टेक्निक आहे, मूल्यमापनाचं एक टेक्निक आहे, एक तंत्र आहे रुब्रिक्स, लाल रंगाने अधोरेखित केलेले मूल्यमापनाचे साधन त्याला असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट क्या सर, कसं असतं रुब्रिक, प्रमाणपत्र, आराखडा, बघा हे आपण वापरलेलंच आहे, म्हणजे व्हेरी गुड, गुड, ऍव्हरेज अशा पद्धतीने ते ग्रेडिंग केलेले दिसून येते तुम्हाला, स्वतंत्र वर्गीकरण केलेलं आहे, म्हणजे बरा, समाधानकारक, असमाधानकारक, चांगला,
सर्वोत्तम अशा पद्धतीने ग्रेडिंग केलं जातं आणि त्याला काही वेळा अंकही दिले जातात, काही वेळा त्याला आपण आलेखही त्याचा तयार करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्या सर? रुब्रिक्स, मूल्यमापन प्रपत्र, हे अतिशय सूक्ष्म आणि विश्वसनीय आहे. आणि खरंय हे, बऱ्याच वेळा पारंपरिक पद्धतीने आपण काय करत असतो, पारंपरिक पद्धतीने मूल्यमापन करत असतो. पहिलं तसंच असायचं, पण सातत्यपूर्ण सर्वकष आरटी आणि सीसी आल्यापासून रुब्रिक्सचा जास्त वापर व्हायला लागला. अलीकडं बऱ्यापैकी आपण रुब्रिकनुसार प्रत्येक उपक्रमाचं असेल किंवा गुणदानाचं रुब्रिकनुसार आपण मूल्यमापन करतो. एक सूक्ष्म मायक्रो आहे, एकदम मायक्रो मूल्यमापनाचं टेक्निक आहे. त्यानंतर ती विश्वसनीय सुद्धा आहे, त्याला काहीतरी शास्त्रीय आधार आहे. वेगवेगळे निकष असतात, मार्गदर्शकांची यादी दिलेली असते, गुणवत्ता निश्चित होते, कुठं कमी आहोत, कुठं जास्त आपल्याला गेलं पाहिजे, आपण सध्या कोणत्या पातळीवर आहोत, आपल्याला कुठे जायचंय, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. म्हणजे शेजारचा तुलनात्मक आपण जर विचार केला तर तो कुठं आहे आणि आपण कुठं आहोत आणि कुठं जायचं आहे, असं एकंदरीत तिन्ही पिक्चर्स आपल्याला रुब्रिकमुळं समजतात की आपल्याला कोणतं गोल अचीव करायचं, त्यासाठी काय करावं लागेल, कोणत्या कमतरता अजून आपल्यामध्ये आहेत, त्या कशा दूर करता येतील. एक आराखडा म्हणजे रुब्रिक्स आहे. संपादनुकीचे अंतिम टोक जोपर्यंत आपण गाठत नाही तोपर्यंत हे प्रपत्र आपल्याला उपयोगी पडतं. आणि हे प्रपत्र आपण तयार करू शकतो, कुठलाही विद्यार्थी हा तयार करू शकतो, शिक्षक तयार करू शकतात. आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार क्षेत्रानुसार आपण ते तयार करू शकतो, त्याचं एक तपशीलवार वर्णन असतं. नेक्स्ट क्या सर? आता विचारलं होतं एका विद्यार्थिनीने की सर टाचन पाठ नियोजन काढायला येतं का? तर येतं, एक 4 गुणांसाठी येईल किंवा 3 गुणांसाठी येऊ शकतं. मागच्या मला वाटतं 2019 च्या एका प्रश्नपत्रिकेत किंवा 23 च्या एक प्रश्न आहे की 5E नुसार हे करा, म्हणजे पाठाचं तयार करा. मग तर मी तिथे आयसीटीचा एक अप्रोच घेतलेला आहे की टाचन कसं असावं 5E नुसार. सातवी वर आपलं नेहमीप्रमाणे शैक्षणिक साधने, संभव, दृष्टिकोन वगैरे आपण नावं लिहिलेली आहेत, विषय, उपघटक, उद्दिष्ट, पूर्वज्ञान. आणि खाली बघा, पाठाच्या पायऱ्या, पाठ्यमुद्दे, शैक्षणिक साधने, सुलभ कृती, विद्यार्थी कृती, मूल्यमापन. कदाचित ह्याच्यामध्ये थोडासा बदल असू शकतो, प्रत्येकाच्या आवश्यकतेनुसार, विचारानुसार, कल्पनेनुसार, अभ्यासानुसार त्याच्यामध्ये वेगळेपण दिसून येईल. पण एक 5E त्याच्यामध्ये सुरू एंगेज म्हणजे पूर्वज्ञान जागृती ज्याला आपण म्हणतो. नेक्स्ट, त्यानंतर दुसरा आहे शोधन, एक्सप्लोअर ज्याला आपण म्हणलेलं आहे 5E. कारण सगळे शब्द हे ई नुसार, ई ने आपले सुरू झालेले आहेत त्याच्यानुसार म्हणलेले 5E. दुसरा आहे एक्सप्लोअर म्हणजे शोधन. तिसरा आहे ज्ञानरचना, स्पष्टीकरण म्हणजे एक्सप्लेनेशन. चौथा आहे ज्ञानाची पडताळणी, इलॅबोरेशन. आणि शेवटी मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएशन. म्हणजे 5E नुसार जर तुम्हाला प्रश्न आला, एखादं पाठ नियोजन तयार करा, तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतर ॲन्युअल प्लॅनिंग आपण तयार करत असतो. एखादा प्रश्न येऊ शकतो की ॲन्युअल प्लॅनिंग म्हणजे काय, तर हे सर्वसमावेशक सर्व विषयासाठी एका इयत्तेचं ॲन्युअल प्लॅनिंग आहे. एका बाजूला महिने दिलेले आहेत, एका बाजूला विषय दिलेले आहेत, त्या त्या महिन्यामध्ये आपण कोणते घटक शिकवणार आहोत याचंही प्लॅनिंग दिलेलं आहे. याचा एक दुसराही नमुना मिळतो, एका विषयाचाही नमुना मिळतो. त्या विषयामध्ये फक्त घटक आणि तासिका आणि उद्दिष्ट याचा उल्लेख असतो. नेक्स्ट, घटक नियोजन म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणते मुद्दे असावेत, तर त्याचाही एक आराखडा तयार करा, असा एक प्रश्न आलेला आहे पाठीमागे 19 मध्ये, 23 मध्ये. तर आशयातील एजन्सी भाग म्हणजे घटक, तर पृथक्करण, उद्दिष्टे, अध्ययनानुभव, शैक्षणिक साधने, पद्धती, मूल्यमापन यासारखे जे प्रमुख मुद्दे आहेत त्याचा विचार करून आपल्याला आराखडा तयार करावा लागतो. त्यामुळे घटक नियोजन म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचा आराखडा, याच्यावर कुठलाही एखादा प्रश्न येऊ शकतो. मला वाटतं हे खूप गरजेचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्याचं बारकाईनं वाचन आहे, ज्याच्याकडे खरंच सातत्य आहे, ज्याला खरंच काहीतरी वेगळं करून दाखवायचंय, मला वाटतं 2 वर्षामध्ये हे फर्स्ट इयरलाच आहे सगळं, त्याच्यामुळे त्याचं कधीच झालेलं असेल. आणि खरंच एखादा वाचन करणारा असेल, एखादा विद्यार्थी खरा होत करू असेल, तर हे पहिल्या 2-3 महिन्यामध्ये, 4-5 महिन्यामध्ये फर्स्ट इयरलाच असताना हे सर्व आलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. नेक्स्ट, घटक नियोजनाचे पैलू, त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दे काय शिकवायचे,
म्हणजे व्हाय टीच, का शिकवायचे, हाऊ टीच म्हणजे व्हॉट टीच आणि हाऊ टीच म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला तीन मुद्द्यांचा विचार करावा लागतो. काय शिकवायचे, का शिकवायचे, कसे शिकवायचे, ह्याचं उत्तर आपल्याला उद्दिष्टांमध्ये मिळतं. याचं उत्तर आपल्याला उपघटकामध्ये मिळू शकतं, संरचनेमध्ये त्याचा वापर होऊ शकतो. ह्या तिन्ही मुद्द्यांचा विचार करून काय शिकवायचे, कसं शिकवायचं, कुठले बदल, वर्तन बदल अपेक्षित आहे, कोणत्या अध्ययन निष्पत्ती आवश्यक आहे, त्याला अनुसरून मग अध्ययन अनुभव, शैक्षणिक साहित्य, अध्यापन पद्धती आपल्याला वापराव्या लागतात. नेक्स्ट आराखडा तुमच्या समोर आहे घटक नियोजनाचा. तासिका एक, उपघटक, काय शिकवायचे म्हणजे त्याच्यामध्ये काही मुद्दे येतील, प्रमुख मुद्दे, का शिकवायचे म्हणजेच उद्दिष्टे, स्पष्टीकरण, अध्ययन निष्पत्ती, त्याच्यामध्ये ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य दिलेलं आहे, कसं शिकवायचं म्हणजे सुलभक म्हणून कृती काय असावी आणि विद्यार्थ्यांची अपेक्षित कृती काय असावी, असा एक फॉर्मॅट दिलेला आहे. शेवटी पुरावा, मूल्यमापन, त्याच्यामध्ये प्रश्न प्रकार असेल, पुरावा असेल, ते दिलेलं आहे. एक साधारण हा फॉर्मॅट आहे, याच्यामध्ये थोडासा बदल असू शकतो, आपण आपल्या कल्पकतेप्रमाणे ह्याच्यामध्ये एखादा बदल करू शकतो, याच्यामध्ये लवचिकता आहे. नेक्स्ट घ्या. आता नकाशा बाबतीत मध्ये गाडे सरांनी पण सांगितलं, बऱ्याच वेळा नकाशा म्हणजे काय तर त्याची व्याख्या आपल्याला सांगता येत नाही. तर मला वाटतं पहिली ते बारावी पर्यंत किंवा सातवी आठवी नववीलाच हे सगळं झालेलं आहे. मला वाटतं या ठिकाणी हा कंटेंटचा भाग आहे, तर सांगणं अपेक्षित नाही. तुम्हाला हा सगळा कंटेंट येतो म्हणून 10वी 12वी तुम्ही पास झालेला आहात, चांगल्या गुणांनी पास झालेला आहात, हे तर सांगणं अपेक्षित नाही. आपल्याला कसं शिकवायचं हे सांगायचं या शिक्षण शास्त्रामध्ये. त्याच्यामुळे आम्ही असं अपेक्षित धरलेलं आहे की तुम्हाला हा कंटेंट सर्व येतो, तुम्ही ते वाचन केलेले आहे, त्याचा वापर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये करता, तरी सुद्धा कसे प्रश्न असू शकतात, नकाशा म्हणजे काय, नकाशाचे प्रकार काय, याच्यावर आपण थोडी चर्चा करू की भूपृष्ठाचे किंवा एखाद्या भागाचे सपाट कागदावर प्रमाणानुसार केलेले आरेखन म्हणजे नकाशा होय. नकाशाचे वेगवेगळे प्रकार आहेत, भौमितिक दृष्ट्या आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या 3D डायमेन्शन सुद्धा नकाशा आता मिळत असतात आणि त्याचं आपण निरीक्षण करावं, त्याचा अभ्यास करावा. यूट्यूबवर आणि गुगलवर सगळ्या पद्धतीचे नकाशे आणि त्याची उद्दिष्टे, त्याचं वर्णन, हे सगळं दिलेले. नेक्स्ट घ्या सर. वितरणात्मक नकाशे, ह्याच्यामध्ये गुणात्मक, संख्यात्मक हे सगळे गुणधर्म आहेत, त्याच्यावर आधारित काही नकाशे आपल्याला अध्ययनासाठी किंवा अध्यापनासाठी उपलब्ध होऊ शकतात. एखाद्या गावातील पावसाचा अंदाज काढायचा असेल किंवा लोकसंख्येचं वितरण दाखवायचं असेल किंवा मृदा, पिकं यांचं वितरण दाखवायचं असेल तर वेगवेगळ्या रंगछटा वापरून ते आपण दाखवू शकतो, त्याला वितरणाचे नकाशे म्हटलेले आहेत. नेक्स्ट नकाशाची दिशा. तर सुरुवातीला दिशा कोणती घ्यायची, म्हणजे आपण बऱ्याच वेळा नकाशा बघतो तर वर एक ॲरो असतो किंवा बाण असतो आणि तिथं उत्तर लिहिलेलं असतं, पण त्याच्या अगोदर होकायंत्र त्याचा वापर झाला आणि मग आपण उत्तरेकडे म्हणजे वरच्या बाजूला जर ॲरो असेल किंवा तो बाण असेल आणि ती दिशा म्हणजे उत्तर असं सर्व प्रमाण ठरलेलं आहे, म्हणून होकायंत्राचा शोध लागला तेव्हा नकाशात अचूक दिशा दाखवणं शक्य झालं. नेक्स्ट संख्यात्मक नकाशे, या नकाशामध्ये भौगोलिक घटकांची घनता लक्षात घेऊन क्षेत्रानुसार वर्गीकरण केलं जातं. क्षेत्रमूल्य नकाशे, सममूल्य नकाशे, टिंब पद्धती नकाशे, असे नकाशाचे वेगवेगळे आपल्याला प्रकार पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सूची, रंग, त्याचे वेगवेगळे प्रमाण, त्याला सुद्धा काहीतरी अर्थ आहे, ह्यालाही काहीतरी सिम्बॉलिक लँग्वेज आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं प्रमाण असेल, त्याचा रंग, सूची, त्या रंगांचा अर्थ काय असावा, तो कशासाठी वापरला जातो याच्याविषयी माहिती असावी. नेक्स्ट सर, नेक्स्ट घ्या, पुढची स्लाइड घ्या. हा आता नकाशाचे प्रकार वगैरे, नकाशा प्रमाण, त्याचे प्रकार, असा एक प्रश्न 2023-19 मध्ये कुठतरी आहे की नकाशा प्रमाण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते. तर शब्द प्रमाण म्हणजे व्हर्बल स्केल हा एक प्रकार आहे. त्यानंतर अंक प्रमाण म्हणजे त्याला आपण प्रातिनिधिक अपूर्णांक म्हटलेले. त्यानंतर तीन रेषा प्रमाण, अशा तीन पद्धतीने नकाशाचे प्रमाण दर्शवलेले आहे. नेक्स्ट किरण होगाडे सरांचा एक यूट्यूबवर
व्हिडिओ आहे, ज्यांना नकाशा नकाशाचे प्रमाण याच्याबद्दल जर उत्सुकता असेल किंवा अधिक माहिती घ्यायची असेल तर किरण होगाडे सरांचं एक युट्यूबवर अतिशय चांगला व्हिडिओ आहे. तर त्याच्यामध्ये बघा, नकाशा प्रमाणाची व्याख्या, त्यानंतर नकाशा प्रमाणाचे प्रकार, शब्द हे लक्षात ठेवायचे, तिन्ही नावं, कारण हे स्पर्धा परीक्षेला सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. शब्द प्रमाण, अंक प्रमाण आणि रेषा प्रमाण. नेक्स्ट. आता शब्द प्रमाण म्हणजे काय? नकाशाचे प्रमाण विधानात किंवा शब्दात लिहिलेले असेल तर शब्द प्रमाण म्हणतो. खाली बघा उदाहरण की 1 सेंटीमीटर बरोबर 2 किलोमीटर. आता इथं शब्द आहेत, सेंटीमीटर आणि किलोमीटर हे शब्द दिलेले आहेत, म्हणून त्याला शब्द प्रमाण म्हटलेले आहे, विधानात्मक प्रमाण आहे. पुढे बघा, 1 इंच, इंच, मैल, हेक्टोमीटर, सेंटीमीटर, ह्याला शब्द म्हटलेले आहे, म्हणून शब्द प्रमाण. नेक्स्ट, संख्या प्रमाण. नकाशाप्रमाणे संख्या आणि अंक दिलेले असेल तर त्याला संख्या प्रमाणात्मक नकाशे म्हटलेले आहे. खाली बघा, खाली सेंटीमीटर, किलोमीटर, हेक्टोमीटर असं होतं, मैल होतं. आता इथं 1 एकास 10 हजार, 1 एकास 63 हजार 360, 1 एकास 2 लाख 50 हजार, म्हणजे सगळीकडे अंक आहेत, संख्या आहेत, म्हणून संख्या प्रमाण. नेक्स्ट, इथं सुद्धा संख्या प्रमाण दिलेले आहे. बघा, 1 एकास 50 हजार, हाईट्स अँड काउंटर्स इन मीटर्स असं दिलेले आहे. असे जर नकाशे असतील तर हे संख्या प्रमाण आहे, असं ओळखायला हरकत नाही. नेक्स्ट, रेषालेख आणि आलेखात्मक, तिसरा प्रकार नकाशा प्रमाणाचा, तिसरा प्रमाण रेषा प्रमाण. नकाशाच्या प्रमाण रेषेच्या किंवा आलेखाच्या सहाय्याने दाखवले जाते, त्याला रेषा प्रमाण किंवा आलेखात्मक प्रमाण म्हटलेलं आहे. तर इथं रेषा दिसेल तुम्हाला आलेखासारखं, तुम्हाला खाली बघा एक स्केल दिलेले आहे, त्याला पूर्ण रेषा आहे, त्याच्यावर अंक दिलेले आहे, किलोमीटर्स असं लिहिलेलं आहे, खाली माइल्स लिहिलेलं आहे, असं जर असेल तर ते रेषा प्रमाण. नेक्स्ट, मेट्रिक मापन पद्धती, म्हणजे नकाशा प्रमाणामध्ये, नकाशा वाचनामध्ये तयार करताना मेट्रिक मापन पद्धतीचा वापर केला जातो. नेक्स्ट, नेक्स्ट घ्या सर. हा, आता ब्रिटिश पद्धत आणि मेट्रिक पद्धत आता मध्ये काय फरक आहे? म्हणून नकाशामध्ये बघा, या दोन्हीची तुलना जर केली तर तुमच्या लक्षात येईल की ब्रिटिश पद्धत म्हणजे काय आणि मेट्रिक पद्धत म्हणजे काय. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने असे बऱ्याचदा असे काही एक दोन प्रश्न येऊ शकतात. 12 इंच, 1 फूट, मेट्रिक पद्धतीमध्ये 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. तर हे ब्रिटिश पद्धत काय, मेट्रिक पद्धत काय, याचं जरा तुम्ही पुन्हा वाचन केलं पाहिजे. हे झालेलं आहे, आपल्याला 1 ते 10वी पासून आपण हे सर्व शिकलेलो आहे, फक्त त्याची उजळणी करणं गरजेचं आहे. याच्यावर आधारित अनेक प्रश्न तयार होऊ शकतात, येऊ शकतात. नेक्स्ट, हा, आता नकाशा आणि नकाशाचे प्रकार त्याच्यामध्ये बघा. नकाशाच्या प्रकाराच्या संदर्भात हा उठावाचा नकाशा आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला जमीन, पर्वत, पाणी किंवा शिखर असतील असा जर उठाव दिसत असेल तर समोरची इमेज बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा वेगळ्या प्रकारचा नकाशा आहे, याला उठावाचा नकाशा म्हणायचा. एखादा प्रश्न असा येऊ शकतो की नकाशा म्हणजे काय, नकाशाचे प्रकार, नकाशा कोणकोणत्या प्रकारचे असतात, नकाशाचे प्रकार कोणते. तर उठावाचा नकाशा बाजूला तुम्ही इमेज जर बघितल्या तर तुम्हाला सहज दिसेल की हिरवा भाग, त्यानंतर थोडासा ब्राऊन, डार्क ब्राऊन आहे, त्यानंतर पाणी म्हणजे ब्ल्यू कलरचं दाखवलेलं आहे, म्हणजे असं स्पष्ट आपल्याला दिसून येईल. काही ठिकाणी अरण्य, वन्य भाग आहे, त्याच्यानंतर काही ठिकाणी समुद्र आहे, तलाव आहे, किंवा काही ठिकाणी शिखर भाग आहे, पर्वत आहे, पठार आहे, हे आपल्याला दिसून येतं, म्हणून हा उठावाचा नकाशा. नेक्स्ट, राजकीय नकाशा. ज्या नकाशामध्ये, म्हणजे त्याला पॉलिटिकल मॅप असंही म्हणतो आपण, ज्या ठिकाणी जिल्ह्याच्या सीमा, गावाच्या सीमा असतील, तालुक्याच्या सीमा असतील, राज्यांच्या सीमा असतील, देशांच्या सीमा असतील, त्या जर दाखवलेल्या असतील तर आपण त्याला राजकीय नकाशा म्हणायचं. त्याच्यामध्ये मग वेगवेगळे नॅशनल हायवे असतील, स्टेट हायवे असतील, असे जर दिलेले असेल तर आपल्याला त्याला राजकीय नकाशा असं म्हणायचं. नेक्स्ट, आपण एक ॲटलास म्हणून एक संकल्पना आहे, मला वाटतं आतापर्यंत ह्या 3-4 वर्षात हा प्रश्न आलेला नाही कदाचित, पण येऊ शकतो की ॲटलास म्हणजे काय. तर ॲटलास वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पर्यटनासाठी,
त्यानंतर उद्योगधंद्यासाठी ॲटलस वेगळे असतात, अभ्यासासाठी वेगवेगळे, सांस्कृतिक क्षेत्रासाठी, धार्मिक क्षेत्रासाठी असे वेगवेगळे ॲटलस आपल्याला मिळतात. ते उपलब्ध सुद्धा बाजारामध्ये आहेत किंवा आपण बघू शकतो गुगलवर असेल, यूट्यूबवर असेल वेगवेगळे. ह्याच्यामध्ये काय असतं तर आपल्याला म्हणजे पर्यटक कुठला, तुमचा उद्देश कोणता आहे, तुम्हाला कशासाठी आवश्यक आहे, हेतू काय आहे, त्याचा विचार करून त्या पद्धतीचे ॲटलस नवनवीन आपल्याला मिळू शकतात. त्याच्यामध्ये मग साताऱ्यापासून किंवा पुण्यापासून मुंबई किती किलोमीटर आहे, साताऱ्यापासून पंजाब किती किलोमीटर आहे, पंजाबमध्ये गेल्यानंतर तिथं हॉटेलिंगची सोय आहे का, तिथं पर्यटनाचे कोणते क्षेत्र आहेत, अशी सगळी सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेले असतात. अगदी रेल्वे असेल किंवा प्लेनचं काही टाइम टेबल असेल ते सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं असतं. म्हणून ॲटलास ही जी संकल्पना आहे ही दिलेली आहे. आता हा रोड ॲटलास ऑफ इंडिया आहे, रोड ॲटलास म्हणजे फक्त याच्यामध्ये नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याच्याबरोबर त्याच्या जवळचे काही पर्यटनाची क्षेत्र असतील तर ते सुद्धा त्याच्यामध्ये असतं. म्हणजे हेतू उद्दिष्टानुसार वेगवेगळे ॲटलास आपल्याला मिळू शकतात. नेक्स्ट, हा सुद्धा ॲटलास मध्ये आपल्याला दिसेल की वेगवेगळे शहर किंवा काही महत्वाचे पर्यटनाचे क्षेत्र असतील, थंड हवेची ठिकाणं असेल ते आपल्याला दिसतंय, तर हेतूनुसार वेगवेगळे. नेक्स्ट, आपण राजकीय नकाशा, वेगवेगळी राज्य तुम्हाला दिसतील, वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्हाला त्यांच्या सीमा दाखवलेल्या दिसतील, भूभाग, त्यांचं क्षेत्रफळ. हा पॉलिटिकल मॅप, राजकीय नकाशा म्हणजे उठावाचा नकाशा, ॲटलास नकाशा, राजकीय नकाशा, हे सगळे नकाशाचे वेगवेगळे प्रकार आहेत. नेक्स्ट, आराखडा. आपण बऱ्याच वेळा हा आराखड्याचा वापर करतो. विद्यार्थ्यांनी स्वतः कृती करावी, रचनावादाचा उपयोग किंवा कृतिशीलता प्रकल्प ह्याच्यासाठी आपण आराखड्याचा खूप चांगला वापर करू शकतो. तुमच्या समोर ही इमेज जी आहे आराखड्याची आहे, बऱ्याच वेळा आपण सुद्धा त्याचा वापर केलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही पर्यटन दाखवू शकता, स्थळं दाखवू शकता, लोकसंख्येचं वितरण दाखवू शकता, आवश्यकतेनुसार माहिती भरून सूची समोर, एका बाजूला सूची दिलेली आहे त्या सूचीमध्ये माहिती भरू शकता. आता ह्याच्यामध्ये मला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ व्हीलर बेट एक आहे आणि ते बेट मला दाखवायचं आहे, तर मी कुठं दाखवू शकतो, तर ओरिसा हे जे राज्य आहे तर ओरिसा राज्यापासून एक किनारपट्टीपासून समुद्रामध्ये म्हणजेच बंगालचा उपसागर याच्यामध्ये एक व्हीलर बेट आहे, व्हीलर बेट. तुम्ही जर नेटवर सर्च केलं तर तुम्हाला GIS आणि GIS वर दिसेल की त्याच्यावर हुलर बेट. म्हणजे हे जर मला दाखवायचं असेल तर मी कुठं दाखवणार, म्हणजे एक उदाहरण म्हणून. किंवा तुम्हाला एखादं स्थान दाखवायचंय, अमृतसर सारखं किंवा कुरुक्षेत्र दाखवायचंय, तर हरियाणामध्ये ते कुठं दाखवणार आहे, शिलाँग कुठं दाखवू शकता तुम्ही, चेरापुंजी कुठं दाखवू शकता, तर त्याच्यासाठी हे आराखडे खूप उपयुक्त ठरतात, खास करून प्रोजेक्टसाठी, मुलांना क्रियाशील कृतिशील ठेवण्यासाठी, स्वाद देण्यासाठी खूप ह्याचा वापर होऊ शकतो, म्हणून ह्याला आराखडा बनलेला आहे. नेक्स्ट, प्राकृतिक नकाशा. तर ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे नद्या असतील, मृदा असतील, पर्वतीय क्षेत्र, पठारी भाग किंवा वन असतील किंवा पाण्याचा भाग असेल, नद्या असतील, असं जे निसर्ग निर्मित असेल, नॅचरल जे सोर्सेस असतील, ते ज्या नकाशामध्ये दाखवलं जातं. आता हा महाराष्ट्राचा नकाशा ठेवलेला आहे, याच्यामध्ये जगाचाही आपण दाखवू शकतो, भारताचा दाखवू शकतो, जिल्ह्याचा दाखवू शकतो, गावाचा प्राकृतिक नकाशा आपण वापरू शकतो. तर इथं सगळ्या बघा तुम्ही, डोंगर दाखवलेत, नद्या दाखवलेत, इथं तुम्हाला शहराची नावं दिसणार नाहीत बऱ्यापैकी, म्हणजे डोंगर, पठार, नदी त्याची नावं दिलेली आहेत, कारण हा प्राकृतिक नकाशा आहे. म्हणजे आवश्यकतेनुसार किंवा अध्ययन उद्दिष्टानुसार, अध्ययन निष्पत्तीनुसार तुम्हाला वेगवेगळे नकाशे आराखडे तुम्ही पाहिजे त्यावेळेस आपल्या आवश्यकतेनुसार गरजेनुसार वापरू शकता. नेक्स्ट, हा प्रशासकीय नकाशा आहे. आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचे जे प्रशासकीय विभाग हे दाखवलेले आहेत बघा, त्याला प्रशासकीय नकाशा म्हणायचं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याच्या प्रशासकीय सीमा दिलेल्या आहेत, जिल्ह्याच्या सीमा दिल्या आहेत, प्रशासकीय विभागाच्या सीमा दिलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये हवामानाचे विभाग वेगळे, त्यानंतर प्रशासकीय विभाग वेगळे, असे वेगवेगळे तुम्हाला नकाशे मिळू शकतात. प्रशासकीय असेल तर तो वेगळा, हवामानाचे वेगळे. आता मला माझ्या म्हणजे वाचनानुसार आपल्याकडे सहा प्रशासकीय विभाग आहे,
त्याच्यामध्ये नाशिक आहे, अमरावती आहे, औरंगाबाद, पुणे आहे, कोकण आहे, नागपूर विभाग आहे, प्रशासकीय विभाग आहे. हवामानाचे जे विभाग आहेत ते वेगळे, ते जवळजवळ 8च्या आसपास आहेत. असे वेगळ्या गरजेनुसार हेतूनुसार आपण नकाशे वापरू शकतो. म्हणजे उद्या जर तुम्हाला कोणी विचारलं की एखादा प्रश्न आला की नकाशा म्हणजे काय, नकाशाचे प्रकार कोणते, नकाशाचे प्रमाण म्हणजे काय, त्याच्यासाठी ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या ज्याला मला नाविन्यपूर्ण वाटल्या म्हणून त्याच्यावरच आपण फक्त चर्चा करतोय. नेक्स्ट या. सरांनी सांगितलं की GIS म्हणजे काय, GPS म्हणजे काय, तर ही संकल्पना बऱ्याच वेळा वाटतं की नवीन आहे. तर नवीन काही नाही, आपल्याला मोबाईल आहे, आपण रोज त्याचा वापर करतो. आपल्याला GIS आणि GPS यातला फरक कळला पाहिजे. पण बऱ्याच वेळा GPS विचारलं तर GI ची माहिती एखादा विद्यार्थी लिहू शकतो. म्हणून त्यातला GIS म्हणजे काय आणि GPS म्हणजे काय, तर GPS म्हणजे नेव्हिगेशन आहे एवढं लक्षात ठेवा, आणि GIS म्हणजे जिओग्राफी इन्फॉर्मेशन सिस्टीम, म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली ज्याला आपण म्हणतो. भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे एखाद्याच ठिकाणी जर आपल्याला अचूक वेध घ्यायचा असेल, माहिती मिळवायची असेल, मोजमाप करायचं असेल, त्याच्यामध्ये GIS प्रणाली वापरली जाते. मग आपत्कालीन क्षेत्र असेल, युद्धजन्य परिस्थितीमध्ये GIS चा वापर होऊ शकतो. अचूक माहिती घेणं, मोजमाप करणं हे प्रमुख उद्देश आहे त्याचे. नेक्स्ट क्या सर. GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम हे आहे. 1978 ला याची सुरुवात झाली. GPS आपल्या अगदी गाडीवर किंवा मोबाईलवर आपण सर्च केलं तरी आपल्याला GPS आपण चालू करू शकतो आणि पाहिजे त्या ठिकाणी आपलं प्रवास करू शकतो किंवा पर्यटन करू शकतो. आपल्याला बरोबरच बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 80-90% आपल्याला ते योग्य मार्गदर्शन दिशा देण्याचं करत असतात. बऱ्याच वेळा त्याचा चांगलाही वापर होतो. आणि तुम्हाला आठवत असेल की मुंबई अटॅक झाला किंवा त्याच्यामध्ये GPS चा वापर केला होता. म्हणजे मला वाटतं 2008 मध्ये मुंबईवर अटॅक झाला होता, जवळजवळ 180 ते 182 आपले भारतीय लोक त्याच्यामध्ये हुतात्मे झालेले होते. तर त्यावेळेस जे टेररिस्ट होते त्यांनी GPS चा वापर केला होता आणि समुद्रातून ते गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये ते आले होते. त्यावेळेस GPS त्यावेळेस जास्त प्रसिद्ध झालं किंवा लोकांना ते माहिती झालं. म्हणून GPS ह्या GPS मुळे आपण योग्य दिशा प्रवाह म्हणजे मिळवू शकतो ह्या प्रणालीचा वापर करून. आणि अनेक चांगल्या गोष्टी, अनेक म्हणजे कुठंतरी क्वचित एखादी जर चुकीची गोष्ट जर सोडली तर अनेक गोष्टी फायद्याच्या या GPS मुळे झालेल्या आहेत. नेक्स्ट. भूगोल प्रयोगशाळा म्हणजे काय, त्यांची साधने कोणकोणती आहेत, त्याच्यामध्ये बघ दुर्बीण असेल, वेगवेगळ्या दुर्बीण आहेत, टेबल आहेत, स्केल आहेत, त्याच्यामध्ये नकाशे आहेत, हे सगळे जे साहित्य आहेत, त्याच्यामध्ये होकायंत्र असेल, हे सगळं पृथ्वीगोल नकाशे वेगवेगळे, ते नकाशाच्या मध्ये वेगवेगळे प्रकार, सोलर किंवा लुनार, हे सगळे भूगोलामधले महत्वाचे साधन आहेत. नेक्स्ट. ह्याच्यामध्ये बघा पर्जन्यमापक आहे, वायुवेग डीम वायुवेग मापक आहे, बी मध्ये वाऱ्याची दिशा त्या दिलेल्या आहेत, कुठल्या वाऱ्याची दिशा कोणत्या बाजूने कोणत्या बाजूकडे, कोणत्या बाजूला जास्त आहे, हे सगळं हवामानशास्त्र या साधनांचा वापर करून आपल्याला त्याचा वेध घेत असतं किंवा सांगत असतं. मला वाटतं आजच हाँगकाँग मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चक्रीवादळ झालं. बऱ्याच वेळा थोडंसं आधी जाणवलं, त्याच्यामुळं जीवितहानी झालेली नाही. त्याचा एक छोटासा व्हिडिओ युट्यूबवर तुम्हाला दिसेल की हाँगकाँग मध्ये आज सकाळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आलं, खूप मोठी जीवितहानी, जीवितहानी नाही म्हणता येणार पण वित्तहानी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली. तर यावेळी अशा वेळेस आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसं राहायचं, कोणती कामं करायची, किंवा सजग राहण्यासाठी किंवा धोका वेळीच माहिती करून घेण्यासाठी आणि वित्त आणि जीवितहानी कमीत कमी करण्यासाठी या साधनांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होत असतो. 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं किंवा 4 दिवसापूर्वी की आता ह्या 2-3 दिवसामध्ये पाऊस पडणार आहे. खरोखरच 3-4 दिवसापूर्वी चांगला पाऊस झाला, बऱ्याच ठिकाणी ज्वारीचं नुकसान झालं, बऱ्याच ठिकाणी द्राक्ष पिकावर त्याचा मोठा इफेक्ट झाला, बऱ्याच ठिकाणी पिकं गेली. तर ह्या साधनांचा वापर करूनच हवामान खातं हे आपल्या शेवटी काय करत असतं, आपल्याला अंदाज देत असतं. शेवटी तो अंदाज असतो
कारण ते शेवटी निसर्ग आहे, निसर्गापुढे कुणीही चॅलेंज करू शकत नाही, नेव्हर चॅलेंज, म्हणजे निसर्गाच्या पुढे आपण त्यांना त्याला आव्हान देऊ शकत नाही. शेवटी तो अंदाज असतो, पण बऱ्याच वेळा तो धोका कमी करू शकतो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये याला खूप मोठा वाव आहे. म्हणून भूगोल प्रयोगशाळेमध्ये हे समोर जे तुमच्या जे साधनं तुम्ही बघता आहात ते अतिशय गरजेचे आहेत. त्याचे उद्देश, त्याचं वर्णन, माहिती, आपल्याला बेसिक माहिती असणं अपेक्षित आहे. नेक्स्ट. हायग्रोमीटर, त्याच्यामध्ये हवेतील आर्द्रता, बाष्प प्रमाण ते मोजण्यासाठी आपल्याला उपयोग होत असतो. वेदर इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजे हवामान शास्त्रामध्ये हे सगळी उपकरणं वापरली जातात. 1 अंश सेल्सिअस म्हणजे 33.8 अंश फॅरनहीट, म्हणजे हे स्केल कशासाठी आहे, कोणत्या उपकरणाला वापरतात. हायग्रोमीटर म्हणजे काय, टेट मध्ये आणि सीटीट मध्ये आणि टीईटी मध्ये. मला वाटतं हे खूप गरजेचे आहे. हे जे प्रश्न आहेत ते म्हणजे भूगोलावर आधारित असेल. हे आता हे फक्त मॉडेल आहे, पण अशा प्रकारचे अनेक प्रश्न तयार होऊ शकतात. त्याचा तुम्हाला म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्नातही वापर होऊ शकेल, आणि स्पर्धा परीक्षेला अगदी एमपीएससी यूपीएससी ला हे प्रश्न येत असतात. असं काय खूप वेगळे प्रश्न असतात, अवघड प्रश्न असतात, अपरिचित असतात असं नसतं. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचत नाही, आपण माहिती घेत नाही. रोज थोडं थोडं केलं तर मला वाटतं हे सगळी उपकरणं असतील, सगळी माहिती असेल, तरी आपण कमी वेळामध्ये सगळी माहिती घेऊ शकतो. नेक्स्ट. त्याच्यामध्ये पृथ्वी गोल, त्याचा जर काप घेतला तर अंतरंग रचना कशी असेल, त्याचा आकार कसा असू शकतो, खाली किती किलोमीटर पर्यंत त्याची रचना आहे, भूस्तर कसे असतात, इथली माती कशी असेल, खडक कसा असेल, दगड कसा असेल, याची सगळी कल्पना या 3D डायमेन्शन उपकरणामुळं, साधनामुळं आपल्याला समजत असतात. एका बाजूला लोणार आहे, त्याच्यामुळं होकायंत्राचंही ते काम करतं, दिशेचंही काम करू शकतं, वाऱ्याची दिशा, वेग, या सगळ्या आपल्याला या उपकरणांच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळत असते. मला वाटतं जवळजवळ 1 तास पूर्ण झालेला आहे आणि 9 वाजून गेलेले आहेत, वेळही जास्त झालेला आहे. तर जे महत्वाचे पॉइंट्स मला वाटले ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये भरपूर सांगण्यासारखं आहे, पण नकाशा, नकाशाचं प्रमाण, त्याचे प्रकार आणि ज्या बेसिक गोष्टी आहेत, संविधान तक्ता, घटक नियोजन मूल्यमापनामध्ये आणि सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन, हे जास्त मला महत्वाचं वाटतं. म्हणून मी त्याच्याविषयी तुमच्याशी चर्चा केली. सर्वांना मी काय, तुमची शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि जे बेसिक पॉइंट तुमच्या समोर ठेवलेले आहेत, महत्वाचे मुद्दे किंवा महत्वाचे प्रश्न, त्याच्यावर तुम्ही चिंतन करा, त्याची थोडीशी माहिती काढा. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांना जर काही प्रश्न विचारायचे असेल आपण, तर आपण प्रश्न विचारू शकतात. या ठिकाणी अविनाश साठी आणि प्रदीप हिवरकर सर दोघेही उपलब्ध आहेत. आपण जर काही शंका असेल तर आपण निश्चित विचारू शकतात. एक्सक्यूज मी सर. हा बोला. हॅलो सर, तुम्ही नकाशा प्रमाण, नकाशाचे प्रकार, हे जे काय तुम्ही माहिती दिली ह्याच्यावर प्रश्न येतात असं तुम्ही म्हणता, तुमचं म्हणणं ओके आणि आलेले आहेत इतक्या वेळेस ह्याच्यात. पण सर आता आम्ही जे आहोत, आम्ही सचिन आहेर सरांचं किंवा स्वाती गाडगे यांचं सुविचार प्रकाशन वापरतोय, त्याच्यामध्ये प्रमाण आणि नकाशाचे प्रकार हे आलेलेच नाहीयेत. नकाशावर आधारित कुठलाही एक प्रश्न येऊ शकतो, प्रकार येऊ शकतात, प्रकार नाही आले तर प्रमाण कोणकोणते ते येऊ शकतं, किंवा नकाशाची व्याख्या येऊ शकते, किंवा नकाशाचा वापर तुम्ही कसा कराल, कुठलाही येऊ शकतो. तुमच्या समोर मी हेड्स ठेवलेले आहेत, कुठलाही येऊ शकतो. एक किंवा एक तर 100% येणार, कुठला ना कुठला येणार. सर मॅप रिडिंग पण येऊ शकतं ना? हो येऊ शकतं ना. किंवा असं येऊ शकतो की नकाशामध्ये वेगवेगळे रंग असतात, त्याचा तुम्ही कसा वापर कराल, किंवा कशी माहिती द्याल, त्याचा हेतू कसा साध्य कराल, हेतू कसा सांगाल तुम्ही, असं येऊ शकतो. रंग किंवा सूची, चिन्ह.
ओके आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? सर, प्रश्नांचा नमुना मिळाला असता तर बरं वाटलं असतं थोडं. प्रश्नांचा नमुना म्हणजे नकाशाची व्याख्या स्पष्ट करून नकाशाचे प्रकार लिहा, सविस्तर लिहा असा येऊ शकतो. किंवा तुम्ही राजकीय नकाशाचा वापर कसा कराल, कोणत्या घटकासाठी कराल असा येऊ शकतो. त्यावेळेस सर अपेक्षित उत्तर काय पाहिजे? आता तुमचं एक उदाहरण म्हणून की इयत्ता सहावी साठी प्राकृतिक नकाशाचा वापर आपण कसा कराल इयत्ता 6वी भूगोलसाठी. तर प्राकृतिक त्याच्यामध्ये मग सह्याद्रीच्या समजा पर्वतरांगा आहेत, तसं सह्याद्रीच्या पर्वतरांगा दाखवत असताना तुम्ही महाराष्ट्राचा नकाशा दाखवा, सह्याद्रीच्या रांगा दाखवा, आणि त्याच्यामध्ये सह्याद्रीच्या रांगांमध्ये मग महाबळेश्वरची काय परिस्थिती आहे, कोकणातली काय आहे, कळसुबाईची काय आहे असं तुम्ही दाखवू शकता. किंवा ह्याच्यामध्ये एक टेन्सिल खूप चांगलं तुम्ही वापरू शकता. बऱ्याच वेळा विद्यार्थी टेन्सिल वापरत नाहीत, बाजारामध्ये टेन्सिल वापरतात. आता मी अजून सुद्धा मी टेन्सिल वापरतो, त्याच्यामध्ये जगाचं, भारताचं, राज्याचं आणि जिल्ह्याचं माझ्याकडे 4ही टेन्सिल उपलब्ध आहेत. मी अजूनही त्याचा वापर करतो. गरजेनुसार ते वापरलं पाहिजे, तरच तुमची उत्तरपत्रिका ही इतरांपेक्षा खूप वेगळी दिसणार आहे आणि तुम्ही सखोल चिंतन केलंय, वाचन केलंय हे त्यावरून दिसत असत. ठीक आहे. मला वाटतं कोणाचे काही प्रश्न हॅलो नसतील. हॅलो. हा बोला, कोणाला हा प्रश्न बोला. विचारायचा? व्हिडिओ ऑन केला हा तर सर, चांगलं होऊन जाईल, व्हिडिओ ऑन केला तर चांगलं होऊन जाईल तुमचा. सर होत नाहीये माझा व्हिडिओ. हाँ शुभांगी, बोल ठीक बोल. आहे बोला. हा सर, काल एक इतिहासाचं झालं आणि आज भूगोलाचं, तर दोन्ही टोटल 40 आहेत, तर त्याचं मार्क म्हणजे कसं, भूगोलामध्ये आणि इतिहासामध्ये असं कसं दोन्ही मिळून 20 ला पासिंग की ह्याच्यामध्ये 10 आणि त्याच्यामध्ये 10 असे पडलेच पाहिजे असं काही आहे का हो सर? पडले. हो. तसं आपला अभ्यासक्रमच असा आहे 2016 चा की प्रत्येक ठिकाणी 50% मिळालीच पाहिजेत. त्याच्यामुळं आपण ते, आणि मला तर असं म्हणायचंय की आपण 20 पैकी 10 चा विचार का करतोय, 20 पैकी 16 17 असं का करू शकत नाही, त्यामुळे तो काय एवढं विशेष नाही ते. ओके, थँक्यू सर. ओके हां, काही हरकत नाही. सर कोणाला मगाशी एका प्रश्नपत्रिकेत असा प्रश्न होता की वस्तुनिष्ठ प्रश्न लिहा म्हणून गुगलासाठी, तर ते फक्त प्रश्नच लिहायचे का उत्तरही लिहायचं त्याचं? नाही, पूर्ण दोन. पूर्ण लिहिलेलं कधीही चांगलं. वस्तुनिष्ठ प्रश्न आहे ना, उत्तर पत्रिकेमध्ये पूर्ण नमूद करावा, लिहावा, पूर्ण असावा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपले बरेचसे विद्यार्थी मुख्य प्रश्न स्वतंत्र पानावर लिहिणं, त्याचं नंबरिंग व्यवस्थित करणं हे करत नाहीत. ठीक आहे, तुम्ही क्रम बदलू शकता, पण प्रत्येक नवीन प्रश्न नवीन पानावर त्याचं नंबरिंग खूप व्यवस्थित लिहिलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा तुमची उत्तरपत्रिका बघितली ना असं वाटलं पाहिजे की ही उत्तरपत्रिका, हा विद्यार्थी हा पूर्णपणे वेगळा आहे, त्यांनी सखोल वाचन केलेलं आहे आणि एक खरा कष्टाळू विद्यार्थी आहे, त्याने खूप मनापासून केलेलं आहे असं ते दिसून आलं पाहिजे लगेच. ओके सर, पण मागाशी एक असा प्रश्न होता की भूगोल विषयासाठी तुम्ही वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करा, 2 का 3 मार्काला तो प्रश्न होता, बरोबर. तर त्यात ते 3 हे करायचं होतं, मग त्या वस्तुनिष्ठ प्रश्न तयार हो करून त्याची उत्तरं पण लिहायची का फक्त प्रश्नच लिहायचे? उत्तर लिहिलं तरी चालेल ना, काहीच अडचण नाही. ओके तुम्ही सर. जोड्या ओके सर. लावा करू शकता, रिकाम्या जागा, संगत विसंगत घटक त्याच्यामध्ये लिहू शकता, काहीच अडचण नाही, लिहिलं तर चालेल. ओके सर. ओके ओके सर, थँक्यू सर. सर वर वर आपल्याला आता भूगोल विषय वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करा येतात बरोबर आहे? तर जे आपल्याला वर दिलेलं असतं आपल्याच पेपर मधले वस्तुनिष्ठ प्रश्न ते आपण लिहू शकतो का? नाही, आपली कल्पकता वेगळी आहे ना. आपला म्हणजे ज्ञानाची पातळी तपासण्यासाठी किंवा किती आकलन झालंय किंवा किती कंटेंट नॉलेज तुम्हाला आहे हे जाणून घेण्यासाठी आपली स्वतःची कल्पकता किंवा स्वतःचं एक स्वतंत्र मत किंवा माहिती ती तिथं आली पाहिजे. म्हणजे ती कॉपी होईल, परत मार्क्स हे मिळतील पण थोडंसं वेगळं पण जाणवलं पाहिजे.
सर रुब्रिक वरती कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात? रुब्रिक ना, हो रुब्रिक, रुब्रिक मध्ये रुब्रिकची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली, तर त्याचं उत्तर आहे किम मार्शल, हे वस्तुनिष्ठ मध्ये येऊ शकतं. कि दुसरं एक, की त्याची व्याख्या एखादी येऊ शकते, अपुरी व्याख्या असेल आणि तिथं मूल्यमापनाचं साधन विचारलं जाईल. आणि वस्तुनिष्ठ लघुत्तरीमध्ये रुब्रिकची तत्व कोणते किंवा रुब्रिकची वैशिष्ट्ये काय किंवा रुब्रिकचा उपयोग काय, आवश्यकता काय, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर रुब्रिक हे असं मूल्यमापनाचं साधन आहे की ते आपल्याला गुणवत्तेचं सर्वोत्तम टोक गाठण्यासाठी आपल्याला मदत करत असतं. म्हणजे तुमच्यातल्या आत्ता सध्या लगेच की कोणकोणत्या कमतरता आहेत आणि तुमचे प्लस आणि मायनस पॉइंट काय, हे रुब्रिकमुळे आपल्याला कळतं. ओके थँक्यू सर. सर तुमच्याकडे जर भूगोलाचे जे असे तुम्ही आता आम्हाला एक्सप्लेन केलेले की हा प्रश्न आणि त्याची ही उत्तर अपेक्षित आहे, तसे पॉइंट्स स्वरूपात काय आहे का? आहे ना, आता ज्या तुम्हाला पीपीटी शेअर केलेल्या आहेत तेच प्रश्न समजा आणि त्याचे पॉइंट्स म्हणजे तेच उत्तर समजा. तुम्ही ह्या सर्व अच्छा पीपीटी तुम्हाला शेअर केले जाते, तो मग गाभा एवढाच आहे. अभ्यास केला तर पास होतार का आम्ही? नाही, इथं तर आपण चुकतो ना, आपण चुकतो हेच की आपलं टार्गेट खूप खूप कमी आहे किंवा खूप लो आहे. आपलं टार्गेट हे 40 पैकी 35-36 असलं पाहिजे, 38 असलं पाहिजे. आपण 20 पैकी 10 विचार करतो आणि असा विद्यार्थी स्पर्धेमध्ये फार काळ टिकत नाही असं वैयक्तिक माझं मत आहे. आपण खूप मोठा विचार केला पाहिजे. थँक्यू सर. ठीक आहे, आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचा का एखाद्याला? ठीक आहे. अविनाश सर तुमचा व्हिडिओ ऑन करता का प्लीज? अविनाश सर, ओके, थँक्यू थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, खरं पाहता S8A आणि S8B हा दोन्ही मिळून 40 मार्कांचा पेपर आहे. परंतु कालचं जर लेक्चर पाहिलं तर आपण नियर अबाउट 3 तासापर्यंत कालचं लेक्चर गेलेलं होतं आणि आजचंही लेक्चर जर पाहिलं तर तुम्ही 2.25 तासाच्या पुढे हे लेक्चर गेलेलं आहे. खरं पाहता हा विषय इतिहास आणि भूगोल हा विषयाची व्याप्ती खरी मोठी आहे आणि सिलॅबस पण त्याच पद्धतीचा आहे. त्यामुळं कदाचित मला असं वाटतं की हे जे काही मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झालेले होते त्यांनी परिश्रमाची म्हणजे अतिशय परिश्रम घेऊन या ठिकाणी आपल्यासमोर हे दोन्ही विषय मांडायचा प्रयत्न केलेला आहे. महात्मा फुले अध्यापक विद्यालय सातारा येथील प्राध्यापक हिवरकर सर यांनी ह्याच्या काय दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणाच्या संदर्भात जे काय मत मांडलं, तर यातून म्हणजे मी पण सर माझा विषय खरं भूगोल आहे बीएडला सेकंड, परंतु हे GIS GPS त्यानंतर राजकीय भूगोल हे ह्या कॉन्सेप्ट एवढ्या काही क्लिअर नव्हत्या. पण मी समजून घेण्याचा प्रयत्न करत होते की मला कळताल का, मला कळतील का, ह्या कशा पद्धतीने मला माझ्या जीवनामध्ये ॲप्लिकेशन करता येईल. आणि खरं जीवनाचं ना अभ्यासाचं सूत्र हेच आहे मित्रांनो, तुम्ही फक्त परीक्षेसाठी अभ्यास करू नका. हा परीक्षेसाठी अभ्यास केला ना तर तात्पुरतं तुमच्या लक्षात राहील, पण तुम्ही या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस स्वतःच्या जीवनासाठी वापर करणार आणि त्या पद्धतीने ॲप्लिकेशन करणार म्हणजे त्याचं उपयोजन कराल ना, त्यावेळेस मला वाटतं कुठलाही प्रश्न हा निर्माण होणार नाही. आणि हेच अपेक्षित खरं आम्हाला तुमच्या प्रश्न उत्तरपत्रिकेमध्ये आहे. पुस्तकातली भाषा न वापरता विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची भाषा या ठिकाणी वापरली पाहिजे आणि त्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी लिहिली पाहिजेत. अशा पद्धतीचा महत्त्वाचा संदेश या ठिकाणी प्राध्यापक हिवरकर सरांनी या ठिकाणी दिलेला आहे. त्याच पद्धतीने अविनाश साठे सर आणि हिवरकर सर हे दोघांनीही अतिशय परिश्रम घेऊन, मला वाटतं हिवरकर सरांनी तर मला आता शेवटी शेवटी परत एक PPT पाठवली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सर मी परत एकदा ती अपडेट केलेली आहे आणि कृपया ही PPT दाखवावी. म्हणायचं काय की विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी हे सगळे शिक्षक या ठिकाणी परिश्रम घेत आहेत आणि त्याचा फायदा निश्चित तुम्हाला होऊ घातलेल्या परीक्षेमध्ये होईल अशी मला या ठिकाणी खात्री वाटते. माय फाउंडेशन अशोका मार्ग नाशिक, त्यानंतर आमचा DLED एज्युकेटर टीचर्स एज्युकेटर फोरम महाराष्ट्र
आणि श्रीमती एस के सोमय्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन मुंबई यांच्या वतीने ह्या दोन्ही मान्यवरांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि सर, खरोखर तुमचं ज्ञान हे विद्यार्थ्यांना येऊ घातलेल्या परीक्षेमध्ये उपयोगी पडेल आणि त्यांना चांगल्या पद्धतीचे मार्क मिळतील अशा पद्धतीची या ठिकाणी आशा व्यक्त करतो. परत एकदा सर, मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कदाचित प्रदीप सरांचं हे सेकंड लेक्चर आहे या ग्रुपच्या तर्फे. आमच्या ह्या ग्रुपचं एक कळकळीची सगळ्या प्राध्यापकांना आणि यांना विनंती आहे की आपण स्वतःहून पुढे या सर. होतं काय की मला ह्या 8-10 लेक्चरसाठी सर मी खरोखर 15 ते 20 दिवसापासून फोन करत होतो अनेक शिक्षकांना. अपेक्षा हीच आहे की आपण स्वतःहून जर पुढे आलात किंवा ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर निश्चित पद्धतीने तुमचं तर नाव होणारच आहे, प्रश्नच नाही सर. पण आपले विद्यार्थी ज्यावेळेस पास होतील ना, त्याचं मला वाटतं आनंद हा गगनात मावेनासा असणार आहे. आणि ह्या उदात्त भावनेने तुम्ही आलात आणि पुढे पण अशाच पद्धतीचं सहकार्य या आमच्या सगळ्या फोरमला, माय फाउंडेशनला आणि एस के सोमय्याला कराल अशी या ठिकाणी परत एकदा आग्रहाची विनंती करतो. आणि आपल्याला परत एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो आमच्यातर्फे सगळ्यांचे. विद्यार्थ्यांना पण धन्यवाद देतो, विद्यार्थ्यांना पण परीक्षा या ठिकाणी चांगल्या जाव्यात अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. चॅट बॉक्समध्ये ज्या काही 2-3 सूचना टाकलेल्या होत्या की हे व्हिडिओ उपलब्ध आहेत का, तर चॅट बॉक्सवरती मी या ठिकाणी यूट्यूबची लिंक टाकलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. या लिंकवरती तुम्हाला सगळ्याच विषयांचे, म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर असतील या सगळ्या विषयांचे, त्याचबरोबर TET आणि CTET या विषयांचे पण लेक्चर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. निश्चित त्या हा यूट्यूब व्हिडिओ हा तुमच्यासाठी तयार केलेला आहे, तर त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि आपल्या ज्ञानामध्ये निश्चित भर करा. तर एक मिनिट हा सर. हा बोला ना सर, बोला. एक मुलांना एक 5-6 प्रश्न मला आठवले. येस सर, बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा ते चुकतात की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा हा म्हणजे S1 पासून S8 पर्यंत कुठेही येऊ शकतं. तर NCF 2005 ते सनावळी ते लक्षात ठेवत नाहीत. राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010, त्यानंतर सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन जी तारीख आहे शासन निर्णय 20 ऑगस्ट 2010 आणि RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन, बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण अधिकार कायदा हा 2009 पास झाला. आणि त्याची अंमलबजावणी जी झाली ना ती 1 एप्रिल 2010 झाली. तर ह्या ज्या तारखा आहेत ना, हिथंच आपले TET पण जातात मार्क, CTET लाही जातात आणि ह्या DEDच्या परीक्षेला पण आपले वस्तुनिष्ठ प्रश्न असतील तर त्याला इथे मार्क्स जातात. तर मुलांनी इतकं बारीक ते बघितलं पाहिजे, संदर्भ मासिकं वाचली पाहिजेत, पेपरचे कात्रणं वाचली पाहिजेत. असे फार कमी विद्यार्थी आहेत की ते हे सगळे संदर्भ घेऊन वाचतात. तर ते खरंच जर आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात करिअर करायचं असेल ना, तर हे सगळे रेफरन्स घेतले, जो जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण. आता खरं वाचन कमी झालेलं आहे विद्यार्थ्यांचं, पण हातामध्ये खूप म्हणजे पूर्ण जग सामावलेलं आहे. मोबाईलमध्ये त्यांना पाहिजे ते सगळ्या PDF उपलब्ध आहेत, सगळे ऑनलाईन E-पेपर्स आहेत, म्हणजे कुठलाही तो पेपर वाचू शकतो, पण ते वाचत नाहीत बऱ्याच वेळा. त्यामुळं पुढे जाण्यासाठी किंवा पुढची पदं मिळवण्यासाठी, पुढच्या परीक्षा पास होण्यासाठी त्यांना हे संदर्भीय वाचने हे करणं गरजेचं आहे. तर NCF, त्यानंतर CCA शासन निर्णय, RTE, RTI ह्या तारखा लक्षात ठेवणं मला वाटतं जास्त गरजेचं वाटतं, ते विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. येस सर, राईट राईट. विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की उद्या S1 लेक्चर होतं, परंतु त्या मॅडमच्या घरी हॉस्पिटलाइज व्यक्ती झालेले आहेत, त्यामुळे आपण ते लेक्चर थोडं नंतर घेणार आहोत. दुसरं महत्त्वाचं, अनेक विद्यार्थ्यांचे या ठिकाणी फोन आलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचं F4 आणि F6 म्हणजे इंग्रजी विषय विशेषतः हे दोन्ही विषय पण गेलेले आहेत आणि मानसशास्त्राच्या संदर्भात पण त्यांच्या अनेक शंका होत्या. तर या संदर्भात पण आपण लवकरच 1-2 दिवसामध्ये हे दोन्ही 3 लेक्चर्स या ठिकाणी आयोजित करणार आहोत. तर मध्ये फक्त 1-2 दिवसाचा गॅप जाईल, तरी पण 1-3 दिवसानंतर उरलेले लेक्चर्स किंवा परीक्षा होण्याच्या अगोदर उरलेले लेक्चर्स या ठिकाणी होतील असं मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. परत एकदा विद्यार्थ्यांना सगळ्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून शुभेच्छा देतो आणि परत एकदा या दोन्ही मान्यवरांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करून आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.
धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.